आपण बोला. उसाचं उत्पादन जर चांगलं घ्यायचं असेल, टार्गेट धरून आपल्याला तिथपर्यंत पोचायचं असेल, तर मग आपल्याला जमीन पहिल्यांदा सुपीक करावी लागते. त्याविषयी आपण गेल्या मीटिंगमध्ये, शुभारंभाच्या मीटिंगमध्ये अतिशय छान अशी सर्व माहिती जमिनीच्या सुपीकतेबद्दल आपण चर्चा केली. दोन नंबरचा मुद्दा असतो तो ऊस लागणीची योग्य पद्धत. आज आपण तो विषय घेणार आहोत. जशी जमीन प्रत्येकाची वेगवेगळी असते, लागणीच्या पद्धती त्यानुसार कशा ठरवायच्या, काय काय करायचं, या विषयावरती आज आपण पूर्णपणे चर्चा करणार आहोत. हा दोन नंबरचा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असतो तो रासायनिक खताच्या मात्रा किती, कोणत्या, केव्हा आणि कशा कशा द्यायच्या, याच्यावरती आपण चर्चा करायची आहे. चौथा मुद्दा आहे पाण्याचं व्यवस्थापन. हे पाण्याचं जे व्यवस्थापन आहे, नेमकं ह्याच्यावरती किती ऊसाला पाणी द्यायचं, किती दिलं म्हणजे ऊसाचं उत्पादन चांगलं वाढेल, या विषयावरती आपण सखोल चर्चा करायची. आणि पाचवा मुद्दा असतो तो पीक संरक्षण. खरं तर पूर्वी ऊसाला फारसं काही नव्हतं, रोगराई यायची नाही, पण आता रोगराई फार यायला लागले. आणि ती रोगराई अशी यायला लागली की आपल्याला फवारणी करणे किंवा जमिनीतनं काही खतं देणे, का औषधं देणे, याच्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे पीक संरक्षण हा एक विषय आपल्याला चर्चेला घ्यायचा आहे. असे पाच मुद्दे असतात. गुढीपाडव्याच्या दिवशी, शुभारंभाच्या दिवशी आपण जमिनीच्या सुपीकतेवरती फार सुंदर अशी आपली चर्चा झाली. आज दोन नंबरचा मुद्दा आहे तो म्हणजे ऊस लागण्याची योग्य पद्धत. खर तर मित्र हो, आपण म्हणणार ऊस लागण कशी करावी, आता हे खर तर सांगायची गरज आहे का असं आपलं प्रत्येकाला वाटेल. मी कशी ऊस लावायचं हे सांगणार नाही, पण ऊसाची लागण करत असताना त्याच्या पाठीमागे शास्त्र काय नेमकं आहे, शास्त्रज्ञांनी काय संशोधन केलंय, त्याच्यामुळे ऊस लागण करत असताना काय काय आपल्याला लक्षात बाबी घेतल्या पाहिजेत, आणि त्या पद्धतीने ऊसाची लागण केली तर उत्पादनामध्ये किती वाढ होते, याच्या शास्त्रोक्त चर्चा आपण आज करणार आहोत. मी काय सहज सांगू शकेन, आता 3 फुटाच्या सऱ्या सोडू नका, 3.5 सोडू नका, 4 फुटाची नको, 4.5 फुटाची करा, किंवा 5 फुटाची करा, किंवा 6 फुटाची करा, हे सांगणं अतिशय उत्तम आहे आणि याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. पण याच्या पाठीमागे नेमकं शास्त्र काय आहे याची चर्चा आज आपण सखोलपणे करणार आहोत. एक मात्र लक्षात आपल्याला सर्वांनी घ्यायचं आहे, प्रत्येकाची जमीन ही थोडीशी वेगवेगळी असते. आपापल्या भौगोलिक परिस्थितीनुसार, आपापल्या जमिनीच्या प्रकारांनुसार आणि आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या साधन सामग्रीनुसार, आपल्याकडे असणाऱ्या उपलब्ध साधन सामग्रीनुसार किती फुटाची रुंदीची सरी काढायची, किती डोळ्याचं टिपरं करायचं आणि ते किती अंतरावरती लावायचं, हे प्रत्येकाला आपापल्याला ठरवता आलं पाहिजे. त्यामुळे त्याच्या पाठीमागचं शास्त्रोक्त पद्धती काय, शास्त्र काय, हे जर आपल्याला समजलं तर आपल्यालाच निर्णय घेता येणं शक्य होतंय. त्या शास्त्राची आपण चर्चा आज आपण निवांतपणे करायची आहे. अजिबात घाई नाही, गडबड नाही, काही नाही. तत्पूर्वी एक 18 एकराचा 20 एकराचा डोंगराच्या कडेला एक प्लॉट डेव्हलप केला. त्या प्लॉटमध्ये डोंगराच्या कडेला म्हणजे डोंगर उतारावरती टप्पेटप्पे जेसीबीनी करून घेतले. माती त्यात नव्हती, माती बाहेरनं माती आणून त्या टप्प्यांमध्ये टाकून घेतली आणि मग ऊसाची त्यात लागण पहिल्यांदा केली. पाणी पाटाने देता येत नव्हतं, कारण खडकाळ जमीन, सगळी पाणी त्यातून पुढे जातच नव्हतं. त्यामुळे संपूर्ण ठिबक सिंचन त्याला जोडून घेतला, ऑटोमेशन ठिबक सिंचन त्याला आहे. त्या प्लॉटमध्ये जमीन बाकीचे शेततळं काढलं, बाहेरून पाणी आणून शेततळ्यात टाकले, तिथून पाणी उचलून ड्रिपनी पाणी त्या याला पुरवलं जातं. पहिल्या वर्षीचं त्याचं 18 एकराचं सरासरी उत्पादन 96 टन प्रति एकर एवढं त्याचं ऍव्हरेज बसलं होतं. त्याचं खोडवं ठेवलं, त्याचं खोडवं तुटून गेलं, ते साधारणतः 75 टन प्रति एकर एवढं खोडव्याचं उत्पादन मिळालं. निर्णय घेतला की तिसरं पीक घ्यायचं, ज्याला आम्ही निडवा म्हणतो, म्हणजे एक लागण आणि 2 खोडवे किंवा निडवा, त्याचं पीक घेतलं. त्याचंही उत्पादन 72 टनाच्या आसपास गेलं. चौथं पीक ठेवायचं ठरलं, चौथं पीक त्याला ठेवलं.
त्याचंही उत्पादन 65 टनांनी या वर्षी ऊस तुटून गेलाय. आणि मग त्या शेतीच्या मालकाने निर्णय घेतला की 65 टनाचा ऍव्हरेज जर आपल्याला चौथ्या पिकाला मिळत असेल तर दादा म्हणाले पाचवं पीक पण आपल्याला ठेवायचं आहे. आणि या पाचव्या पिकामध्ये आपल्याला 60 टनाचं जरी ऍव्हरेज बसलं तरी फार चांगल्यापैकी उत्पादन मिळतंय, नफा चांगला आपल्याला राहील, असा विचार करून पाचवं पीक आता त्या प्लॉटमध्ये ठेवलेलं आहे. जेव्हा केव्हा आपल्याला वेळ मिळेल ह्या भागामध्ये जर आपण आला तर ते पाचवं पीक सुद्धा जरूर आपल्याला तिथं बघायचं आहे. त्या प्लॉटचे एक व्हिडिओ क्लिप अजिंक्य दादांनी तयार केलेली आहे, एक 3-4 मिनिटाची ती व्हिडिओ क्लिप आहे, 3 मिनिटाची आहे, ती एकदा आपण थोडीशी बघून घेऊया. अजिंक्य आपल्याला व्हिडिओ क्लिप दाखवता येईल? हो दाखवतो. सर्वांनी आपापला म्यूट करून ठेवा, आपला आवाज यायला नको. एक आपल्या लक्षात येईल की हा डोंगर उताराला हा सगळा प्लॉट तयार केलेला आहे. हे शेत तळ आहे, लाल कौलरच घर दिसत, तिथं सगळं ऑटोमेशन आणि गड्यांना राहण्याची सोय केली आहे. पाठीमाग दिसतो आहे तो संपूर्ण उसाचा प्लॉट आहे. अशी सगळी खडकाळ जमीन आहे, बाहेरून माती आणून टाकून हा प्लॉट तयार केला. अरे व्हिडिओ ऐक, कुणाचं चालू आहे त्यांनी बंद करा. ऊस रस्त्यावरती पडून आम्ही त्याला बांधून घेतलं होतं, बॅरिकेटिंग केलं होतं, जेणेकरून रस्त्यावर पडलं तर मग आत जायचा रस्ता बंद होईल. संपूर्ण 18 एकराच्या प्लॉटला बाहेरच्या बाजूने बांबू लावून त्याला सगळं बॅरिकेटिंग करून घेतलेलं होतं. हे शेततळ आहे, अशा पद्धतीचा ऊस तयार होता. हे लांबून शूटिंग घेतलेलं आहे, तसा प्लॉट तयार झालाय तो आपल्याला बघता येईल. ठीक आहे दादा, ते कोणाचं तरी एक माईक चालायचं, आपल्याला बंद करता येईल का? हो एक मिनिट बघतो. राजू पाटील सगळ्यांचे एकदा म्यूट करून मग कोणाचं चालू आहे ते राजू पाटील साहेबांना म्यूट करतोय, पण ते बहुतेक परत आणि अनम्यूट चुकून दाखतायत. असं राजू पाटील साहेब आपला माईक म्यूट करा, कारण तुमचा आवाज सगळा घरातला इकडे येतोय, इतरांना त्याचा डिस्टर्बन्स होतोय. राजू पाटील आपला माईक बंद करा. केलं. हा ठीक आहे. आज आपला विषय आहे ऊस लागण्याची योग्य पद्धत. मागच्या वेळेला मागच्या मीटिंग मध्ये आपली चर्चा झाली, एक 3-4 प्रश्न आपले अनुत्तरित राहिलेले आहेत. नेमकं तो प्रश्न असा होता की ईसी म्हणजे काय, इलेक्ट्रिक कंडक्टिव्ह नेमकं काय, आणि त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे. दुसरा एक प्रश्न होता जमिनीमध्ये झिंकचं प्रमाण फार कमी आहे, ते वाढवण्यासाठी नेमकं कोणता उपाय चांगला करता येईल. तिसरा एक प्रश्न होता जिप्सम हे अत्यंत योग्य किमतीमध्ये मिळणारं खत आहे, याचा वापर आपल्याला थोडाफार प्रमाणात नेहमी ऊस पिकासाठी करता येईल का, असा एक प्रश्न होता. आणि चौथा प्रश्न आहे सगळी खतं एकत्रित देता येतील काय, म्हणजे बाकीची सगळी एकत्र करून देता येतील काय. हे प्रश्न मी सगळे सरांना पाठवलेले आहेत,
पुढच्या मीटिंगमध्ये याची सविस्तर चर्चा सर आपल्या बरोबर करणार आहे. आजचा आपला विषय आहे तो ऊस लागणीची योग्य पद्धत. मित्र हो, शास्त्रज्ञांशी ज्या ज्या वेळेला चर्चा झाली त्यावेळेला एक सगळ्यात महत्वाचा शास्त्रज्ञांनी एक माहिती दिली आहे. एक वाक्य शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं, ऊस उत्पादन करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांनी हे वाक्य आपल्याला लक्षातच ठेवायचं आहे, तोंडपाठ करायचं आहे, नव्हे आपल्या या कॉम्प्युटरमध्ये फीडच करून ठेवायचं. ते वाक्य असं आहे, नैसर्गिकरित्या म्हणजे तुमच्या आमच्या हातात नाही, ते निसर्गावरती अवलंबून आहे. नैसर्गिकरित्या एका एकरामध्ये पक्व ऊसांची संख्या, पक्व ऊस म्हणजे जो आता तयार झालाय आणि कारखान्याला गळीताला जाणार आहे, म्हणजे गळीतात जाणाऱ्या ऊसाची संख्या म्हणू किंवा त्याला आपण म्हणतो पक्व ऊसाची संख्या, ही 35,000 ते 45,000 असते. 35,000 ते 45,000 असते, सरासरी 40,000 असते. म्हणजे एका एकरामध्ये किती जरी जास्त आपण पुटवे घेतले तरी सरते शेवटी ज्या वेळेला कारखान्याला ऊस तुटून जातो त्यावेळेला या तुटून जाणाऱ्या ऊसांची संख्या, ज्याला आपण पक्व ऊस म्हणतो, या पक्व ऊसाची संख्या ही 40,000 सरासरी असते. 40,000 जास्त ऊस कारखान्याला जात नाहीत, खर तर 32 ते 35,000 एवढेच ऊस कारखान्याला जातात. पण आपण काटेकोरपणे आता लक्ष देणार आहोत, एकरी 100 टनाचं लक्ष आपल्याला ठेवायचं आहे, त्याचा हिशोब जर केला तर आपल्याला 40,000 ऊस जास्तीत जास्त कारखान्याला पाठवता येतात. त्याच्यापेक्षा जास्त ऊस एका एकरामध्ये जगत नाही. आपण ज्या जुन्या पद्धतीने ऊसाच्या लागणी करत होतो, पूर्वी आपली 2.5 फुटाची सरी होती, मग 3 फुटावरती बरीच वर्ष आपण 3 फुटाची सरी काढून ऊसाची लागण करायचो, मग आपण 3.5 फुटावर गेलो, मग 3.5 फुटावर गेलो, हळूहळू करत 4 फुटावरती गेलो. आता सर्रास आपण सगळे 4.5 फुटावरती आहोत, काही 5 फुटावरती आहेत, काही 6 फुटावर देखील आहेत. 8 फुटाच्या 10 फुटाचे प्रयोग चाललेत तो भाग वेगळा. पण 40,000 ऊस एका एकरामध्ये जगतात हे गणित आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. ऊस लावला की ऊसाचे फुटवे यायला सुरुवात होतात आणि 1.5 महिना झाला की पहिल्यांदा त्याला खोडकीड येते, सुरळी मरते, शेंडा मरतो, उपसून काढला की ती हातात येते, बारीक आळ्या त्यात दिसतात, एखादी मोठी आळी पण त्यात दिसते, त्याला खोडकिडी म्हणतात. याच्यामध्ये बरेचसे फुटवे चांगले चांगले आलेले, पहिलेच मातृकोंब मरून जातात, काही फुटवे सुद्धा याच्यात मरतात, हे मरून सुद्धा आपल्याला 40,000 ऊस राहिले पाहिजे. म्हणजे हे मरण्यासाठी थोडेफार फुटवे जास्त असले पाहिजे. याच्याशिवाय ऊसाची मोठी बांधणी झाल्यानंतर ऊसाचं वय 7-8 महिने झालं, 9 महिन्याचं झालं की ऊसाला कांड्यात साधारणतः 7-8-10-12-14-15 असे तयार होतात आणि त्यावेळेला नेमकी कांडी कीड येते. ऊसाच्या कांडीला एक छिद्र पडतं आणि त्या छिद्राच्या खाली डोळा फुटून बाहेर येतो, मग त्याच्या खालचा डोळा फुटून बाहेर येतो, असे बरेचसे डोळा फुटतात. आमच्याकडे त्याला अनसा फुटले असं म्हणतात, काही ठिकाणी डोळे फुटले असं म्हणतात, किंवा डोळ्यातनं कोंब बाहेर येतो. असं आलं की ऊसाच्या वजनावर परिणाम होतो असं शास्त्र सांगतं. त्यामुळे कांडी किडी सुद्धा आली नाही पाहिजे. याच्यामध्ये काही वेळेला ऊस पडतो त्यावेळेला कांडी किडीचे तिथं ऊस मोडला जातो, तिथं काही ऊस बाद होतात, म्हणजे याच्यासाठी थोडेसे ऊस आपल्याला जास्त पाहिजे. असं दादा आवाज कुणाला येत नाही बघा, त्यांचा व्हिडिओ ऑफ करायला सांगायचं, म्हणजे त्यांना आवाज जाईल. आवाज चालू आहे व्यवस्थित तुमचा. हा, असं ते त्यांचं मरतात, त्यामध्ये काही ऊस मरतात. याच्याशिवाय ऊसाची मोठी भरणी करत असताना कोणतेही अवजार घाला, बैलाचा असेल, पॉवर टिलर असेल, किंवा 4-चाकी छोटा ट्रॅक्टर असेल, हे जाताना येताना किंवा मध्येच फिरताना चांगले चांगले आलेले फुटवे सुद्धा या मोठी बांधणी करत असताना मोडून जातात, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. याच्याशिवाय अजून त्याच्यावर कुठली तरी रोगराई आली तर त्यातले पण आणखी चांगले ऊस काही त्याच्यामध्ये मरतात, किंवा काही भागामध्ये हुमणीचा त्रास आहे त्याच्यामध्ये काही ऊस मरतात. असं मरणाऱ्यांची संख्या साठी एक आपल्याला 20,000 फुटवे जास्त असावे आणि शेवटपर्यंत जगणारे 40,000 असं एका एकरामध्ये. सुरुवातीला ऊसाचं वय 2 ते 2.5 महिन्याचं होत असताना
साधारणतः 60,000 फुटवे एका एकरामध्ये असावेत, यातले 20,000 फुटवे 25,000 फुटवे वेगवेगळ्या कारणांनी मरून जातील, कांडी कीड आहे, खोडकीड आहे, भरणी करताना काय मोडतील किंवा अन्य काही रोगांनी मरून जातील, आणि चांगले 40,000 ऊस शेवटपर्यंत जगतील, हे ऊस कारखान्याला जातील, त्याचा अवरेज आपल्याला चांगलं कसं घेता येईल हे बघायचं. आपण फुटवे जवळपास एका एकरामध्ये सुरुवातीला 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख हे त्याच्यापेक्षा जास्त घेतो, पद्धत आहे आपली ती. आणि ऊसाचं ऊस लागण झाले की फुटवा असं दाट उगवला पाहिजे असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं. जेवढा ऊस दाट उगवलाय प्रत्येकाला फुटवे जेवढे चांगले जास्त आले म्हणजे ऊसाची लागण साधली असं आपल्या सर्वांना वाटतं. खरं तर उत्पादन कमी येण्याचं हे एक कारण असतंय हे आपण लक्षात घेत नाही. प्रमाणापेक्षा जास्त फुटवे असणं म्हणजे आपल्याला घातक आहे. कसं ते मी आता मुद्दाम आपल्या समोर मांडणार आहे. 1.5-2 लाख फुटवे येतात ते कसे येतात आणि मग आपल्याला उत्पादनाला त्याचा वाईट परिणाम कसा होतो यावरती आपल्याला थोडीशी चर्चा करायची. पूर्वी आपल्याकडे 3 फूट रुंदीची सरी होती, प्रत्येकाची साधारणतः 3 फुटाची होती, 2.5 फुटाची बरीच वर्ष होती, पण आपण 3 फुटावरती बरेच दिवस होतो. एका एकरामध्ये 3 फूट रुंदीने जर सरी काढली सोडल्या सऱ्या तर सऱ्याची लांबी जी एकूण भरते ती किती भरते याचा जर हिशोब केला तर ती 14,520 रनिंग फूट एवढी एका एकरामध्ये 3 फूट रुंदीच्या सऱ्यांनी सऱ्याची लांबी भरते. सोपाय गणित करायचं, एका एकराचं क्षेत्रफळ 43,560 चौरस फूट म्हणजे 1 एकर. त्याला किती फुटाची सरी काढायची त्या सरीने जर भागलं तर येणारं उत्तर म्हणजे एकूण सरीची लांबी. आपण 3 फुटाच्या सरीचा विचार करतोय, 43,560 भागिले 3 म्हणजे 14,520 फूट रुंदीची लांबीची सरी निघते. 14,520 म्हणजे आपण तोंडी हिशोबासाठी 15,000 फुटाची सरी भरू. 3 फुटांनी आपण एका एकरामध्ये 15,000 फूट लांबीची सरी काढायचो. डोळ्याचं लागण कशी काय असायची टिपऱ्याची, शास्त्रज्ञ सांगायचे 3 डोळ्याचं 1 टिपरं करा आणि टक्कर पद्धतीने लावा, डोक्याला डोकं किंवा काय शेपटीला शेपीट लावून लागण करा असं म्हणायचं. हेड टू हेड किंवा टेल टू टेल असं तो शब्द होत. आपण 3 डोळ्याचं 1 टिपरं करायचो पण टक्कर पद्धतीने आपण लावत नव्हतो, कोणी सवयीने लावायचं कोणी दिडीने लावायचं, आम्ही 2-2 टिपरे असे एकत्र करून ऊसाची लागण करायचो. आमच्या डोक्यात त्या वेळेला बसलेलं होतं जेवढं बियाणं जमिनीमध्ये आपण जास्त घालू तेवढं उत्पादन चांगलं येणार असं आम्हाला वाटायचं. त्यामुळं बियाणं ठरवतानाच किती एका एकरामध्ये किती टन घालायचं याचा अभ्यास आमचा असायचा. 3 टन, 3.25 टन, 3.5 टन काही वेळेला 4-4 टन बियाणं आम्ही एका एकरामध्ये लागणीसाठी वापरले. उत्पादन किती 25 टन, 30 टन, फार तर 40 टन, याच्या पुढे उत्पादन आमचं येत नव्हतं. मित्र हो, आता आम्हाला बियाणं लागतंय 100 टन, 125 टन, 150 टन उत्पादन घेण्यासाठी 500 किलो ते 600 किलो बियाणं लागतंय. उत्पादन मात्र 100 टन आणि 125 टन, जवळपास 2.5 टनाचं बियाणाची आमची बचत होते, 2.5 ते 3 टनाची. पण बचत होण्यापेक्षा उत्पादन आमचं वाढतंय हे तंत्र आपल्याला समजावून घ्यायचं. हे तंत्र अत्यंत महत्वाचं आहे. अरे एक मेसेज कोणाचा सारखा सारखा येतोय बघ, आवाज जात नाहीये. नाही आवाज क्लिअर आहे, क्लिअर आहे तुमचा, क्लिअर आहे ना. हा बघ आता आलाय बघ मेसेज, अजिंक्य चौगले, अजिंक्य चौगले तिकडून ते त्यांना उत्तर सांगते, माहिती देत आहे. ठीक आहे ठीक आहे. मित्र हो, 3 फुटाची आपण सरी काढली, 15,000 लांबीची सरी निघते, 3 डोळ्याचं 1 टिपरं आणि टक्कर पद्धतीनेच लावतोय असं आपण हिशोब करूया. 3 डोळ्याची 1 टिपऱ्याची लांबी साधारणतः 8 ते 10 इंच असते, आपण 1 फुटाचीच धरू. 1 फुटाचं 1 टिपरं आपण टक्कर पद्धतीने लावतो, याचा अर्थ 1 फुटाला 1 टिपरं बसत. एका एकरामध्ये 15,000 फूट लांबीची सरी निघाली आहे, 1 फुटाला 1 3 डोळ्याचं टिपरं लावलं तर 1 फुटाला 1 टिपरं म्हणजे 15,000 फूट लांबीच्या सरीमध्ये 15,000 टिपरे आपण लावतो. 1 टिपऱ्याला डोळे 3 असतात, 15,000 टिपरे आपण 1 एकरात लावले, 3 डोळे म्हटलं तर
15,000 गुणिले 3 डोळे म्हणजे 45,000 डोळे आपण एका एकरामध्ये लावतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे लावलेले सगळेच डोळे काही उगवत नाहीत, तरी पण आपण सगळे प्रयत्न केलेत, बीज प्रक्रिया केल्या, खत व्यवस्थित दिलेत, बियाणं चांगलं निवडलंय, हे सगळं जरी केलं तरी 10-15% उगवण होत नसते. आता 45,000 पैकी आपण असं गृहित धरू की 5,000 डोळे उगवले नाहीत. 45,000 पैकी 5,000 डोळे उगवले नाहीत असं गृहित धरू. बाकीचे मग राहिलेले 40,000 डोळे उगवले. विचार करा, आता 40,000 डोळे उगवले. या 40,000 प्रत्येक डोळ्याला पहिला येणारा असतो तो मातृकोंब येतो आणि त्याला खालून फुटवे यायला लागतात. काही ठिकाणी 2-3 फुटवे असतात, काही ठिकाणी 5-7 फुटवे असतात, काही ठिकाणी 10-12 फुटवे येतात. काही मित्रांच्याकडे 15-18 सुद्धा फुटवे आलेले आम्ही बघितलेत. काही मित्र सांगतात आमच्याकडे 20-20 फुटवे आले. आपण सगळं सोडून देऊ, प्रत्येक डोळ्याला 5 फुटवे आलेत असा जर आपण विचार केला, 5 फुटवे फक्त, तर पहिला आलेला एक मातृकोंब ज्याला आपण जेठा कोंब म्हणतो आणि त्याला आलेले 5 फुटवे असे एकूण 6 फुटवे आपल्याला दिसतात. 40,000 डोळे उगवले, 40,000 × 6 फुटव्यांचं गणित केलं तर 40 × 6 म्हणजे 2,40,000 फुटवे एका एकरामध्ये येतात. आता 2,40,000 फुटवे येतात, त्यातले शेवटपर्यंत जगणारे किती आहेत? फक्त 40,000. म्हणजे 2,40,000 फुटव्यांपैकी शेवटपर्यंत जगणारे 40,000 जर त्यातून वजा केले तर राहिले किती? फक्त 2,00,000 राहतात. मित्र हो, या 2,00,000 फुटव्यांचं काय करता असं मला शास्त्रज्ञांनी प्रश्न विचारला होता. काय करतोय याचं उत्तर मला देता आलेलं नव्हतं, कारण तुम्ही आम्ही काहीच करत नाही. फुटवे जेवढे जास्त आले तेवढे आपल्याला चांगलं वाटतं, फुटवे जेवढे जास्त तेवढे ऊसाची उगवण चांगली झाली असं वाटतं आणि फुटवे जेवढे जास्त तेवढं उत्पादन आपलं चांगलं येणार आहे असं नेहमी आपल्याला वाटत असत. पण जगणारे 40,000 वजा जाता राहिलेले 1.5-2 लाख फुटवे ते सुद्धा सुरुवातीला आलेले असतात, त्याचं तुम्ही काय करता असा प्रश्न शास्त्रज्ञांनी विचारला, त्याचं उत्तर आम्हाला देता आलं नव्हतं. शास्त्रज्ञांनी समजावून सांगितलं, दादा शेवटपर्यंत जगणारे 40,000 फुटवे आणि तुम्ही घेतलेले 2,40,000 पैकी उरलेले 2,00,000 फुटवे, हे 40,000 आणि 2,00,000 हे दोन्ही फुटवे तुम्ही जमिनीमध्ये टाकलेलं अन्न, जीवाणूंनी ते अन्न तयार करून ठेवलेलं अन्न, हे दोघेही समान पद्धतीने खातात आणि समान वाढत 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 जातात. बघा, पहिले 4 महिने, 5 महिने, 6 महिने सगळे ऊस एकसारखे वाढलेले दिसतात, समान त्याची वाढ होत असते. आपल्याला खूप चांगलं वाटत असते, काळोखी चांगली असते, हिरवागार ऊस असतो, सगळे फुटवे जोमाने वाढत असतात, खूप चांगला ऊस जमला असं आपल्याला वाटत. 5-6-7 महिन्यानंतर तिथं गर्दी वाढायला लागते, कारण ऊसाची जशी उंची वाढते, वय जसं वाढतं तसं ऊसाच्या पेरांची संख्या वाढायला लागते. पेर जसे वाढतील तसं प्रत्येक पेरातनं एक एक पान निघालेलं असतं, प्रत्येक ऊसाला पानांची संख्या वाढते आणि एका ठिकाणी जास्त ऊस असले की ही सगळी पानं एकमेकावरती यायला लागतात. खूप गर्दी वाढते, इतकी गर्दी वाढते, इतकी दाटीवाटी होते की प्रत्येक ऊसाला जो वरून सूर्यप्रकाश मिळायला पाहिजे तो मिळत नाही. मित्र हो, इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला समजावून घ्यायची आहे. हा मुद्दाम विषय मी थोडासा सावकाशीनं समजावून सांगतो. फुटव्यांची संख्या आपण जास्त घेतो, फुटवे जोमाने वाढतात, गर्दी व्हायला लागते, त्यावेळेला एका ठिकाणी असणारे ऊसाचे सगळी पानं एकमेकावरती अशी येतात, वरच्या ऊसाच्या पानांना सूर्यप्रकाश चांगला मिळतो. जसा खाली 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 पानं असतील तसं सूर्यप्रकाश कमी 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 त्यांना मिळत जातो. काही ऊस आहेत त्यांच्या पानांना सूर्यप्रकाशच मिळत नाही, अशा पानांमध्ये नेमकं सूर्यप्रकाश कमी मिळाल्यामुळं त्यांचं अन्न तयार करायची क्रिया कमी होते आणि अन्न तयार करायची क्रिया कमी झाल्याने त्या ऊसाला अन्न खायला कमी मिळतं आणि कमी अन्न मिळाल्यामुळे त्याची वाढ पण आणखी सावकाशच होते. बाकीची ऊस उंच जातात, अजून त्याची सावली या ऊसावरती पडते, आणखी त्याला सूर्यप्रकाश मिळत नाही आणि एक वेळ अशी येते केवळ सूर्यप्रकाश मिळाला नाही म्हणून अन्न तयार करायची क्रिया कमी झाल्यामुळं त्याला खायला न मिळाल्यामुळं त्याचे उपासमार होते आणि तो ऊस मरून जातो. असा एक मरत नाही,
असं मरणाऱ्या उसांची संख्या ही 2 लाख आहे. हे सगळे ऊस आपोआप मरून जातात, त्याला वेगळं आपल्याला काय खर्च करावा लागत नाही, वेगळे गडी द्यायला लागत नाही, मजूर लागत नाही, काय नाही, ते आपोआपच सगळे मरून जातात. मरण्याची क्रिया 7-8 महिन्यापासून 9-10-11-12 महिन्यापर्यंत चालू असते. आता हे जे ऊस मेले ते आपोआप मेले, त्याला कष्ट काही नाहीत, पण त्याचा उलटा अर्थ घ्यायचा आहे आपण. हे जेवढे दिवस जगले तेवढे दिवस तुम्ही जमिनीमध्ये टाकलेलं अन्न, जीवाणूंनी महात कष्टाने तयार करून ठेवलेलं अन्न, हे जगणाऱ्यांच्या बरोबरीने समान हिश्याने हे सुद्धा अन्न खातात आणि त्या जगणाऱ्याच्या बरोबरीने वाढायचा प्रयत्न करतात. आणि 7-8 महिन्यानंतर गर्दी जास्त झाली, सूर्यप्रकाश मिळाला नाही, फोटोसिंथेसिस झालं नाही, म्हणून मग ते हळूहळू करून मरून जातात. पण जेवढे दिवस ते जगले तेवढे दिवस आतोकात जगायचा प्रयत्न करत असतात, जमिनीतनं त्याला पाहिजे तेवढं अन्न ते खेचून घेऊन जगायचा प्रयत्न करतात. केवळ सूर्यप्रकाश मिळाला नाही म्हणून ते मरून जातात. पण मित्र हो, ते जेवढे दिवस जगले तेवढे दिवस ते अन्न खातात आणि मग मरून जातात. अन्न खाऊन खाऊन मरून जातात, म्हणून त्यांना अन्न खाऊन मरणारे फुटवे असं त्याला नाव दिलं. अन्न खाऊन मरणारे फुटवे म्हणजे खातात आणि शेवटी मरून जातात, त्याच्यापासून आपल्याला फायदा काहीच होत नाही. व ते अन्न मात्र आपण टाकलेल्या पैकी बराच मोठा हिस्सा ते खातात, वाया अन्न आपलं खूप जातं. उदाहरण सांगतो, जगणारे शेवटपर्यंत 40,000 आहेत, हे अन्न खाऊन मरणारे फुटवे 2 लाख आहेत. जगणारे 40,000 आणि हे खाऊन मरणारे 2 लाख यांचं प्रमाण जर आपण काढलं, जगणारे 40,000 ज्या वेळेला 1 पट असतील, तर अन्न खाऊन मरणारे फुटवे त्याच्या 2 लाख ज्यादा, 40,000 2 लाख म्हणजे 5 पट ज्यादा आहेत. जगणारे 1 पट आहेत आणि अन्न खाऊन मरणारे 5 पट असतात. 40,000 आणि 2 लाख एकाच 5 असं प्रमाण असतं. मी समजा जमिनीमध्ये 12 पोती खत टाकली, एका पोत्याचं वजन 50 किलो, 12 पोत्याचं वजन 600 किलो, 600 किलो अन्न जमिनीमध्ये टाकले, जीवाणूंनी काम केलं आणि 600 किलोच्या 600 किलो अन्न तयार करून ठेवलं. हे उदाहरण दाखल आहे, सगळं अन्न तयार होत नाही, पण आपण समजूया 600 किलो अन्न तयार झालंय, दोघही उसांनी समान अन्न खाल्लं, त्यांच्या हिशाला किती किती येईल. जगणारे 1 पट आहेत त्यांना 600 किलोपैकी 100 किलो खायला मिळेल, आणि खाऊन मरणारे 5 पट आहेत, 600 किलोपैकी 500 किलो ते अन्न खातील आणि सरते शेवटी मरून जातील. 600 किलो अन्न आपण झालंय दिलंय, विचार करा, 600 किलो अन्न दिलंय, जगणाऱ्याला फक्त 100 किलो, खाऊन मरणारे 500 किलो अन्न खातात आणि सरते शेवटी मरून जातात. जगणाऱ्याला विचारायला 100 किलोच अन्न शिल्लक राहतंय, तेवढंच तो खातो आणि तेवढ्याच वरती तो प्रामाणिकपणे प्रयत्न करून 25 टन, 30 टन, 40 टन, 50 टन, 60 टन एवढा ऍव्हरेज तो कमीत कमी देतो. खाऊन मरणारे मात्र 500 किलो न खाऊन वाया जातं आपलं, खाऊन मरून जातात. विचार करा, 600 किलोपैकी 500 किलोना आपलं वाया जातं, त्यामुळं खरं आपलं ऊसाचं उत्पादन वाढत नाही. ऊसाचं उत्पादन जर वाढवायचं असेल तर बरेच जण म्हणतात रासायनिक खत किती जास्त टाकू, रासायनिक खत जास्त टाकायची अजिबात गरज नाही. आता जेवढी आपण रासायनिक खत देतो तेवढीच रासायनिक खत आपल्याला द्यायची आहेत, पण दिलेली सगळी रासायनिक खत त्या जगणाऱ्या ऊसाला कशी मिळतील असं नियोजन करायला पाहिजे. त्याच्यासाठी खाऊन मरणारी जी 2 लाख आहेत त्याची संख्या आपल्याला कमी करायला पाहिजे. जेवढे खाऊन मरणारी संख्या जास्त तेवढं अन्न जास्त खाणार आणि शेवटी मरून जाणार आहेत. याची संख्या जर आपण कमी केली तर कमी केलेल्या मग ते जे शिल्लक राहिलेलं अन्न आहे ते जगणाऱ्या ऊसाला मिळेल, आपोआप ऊसाचं उत्पादन वाढेल. ऊसाचं उत्पादन जर वाढवायचं असेल तर खाऊन मरणाऱ्या ऊसाची संख्या अत्यंत मर्यादित आपल्याला ठेवायची आहे, कमी करायची आहे. मगाशी आपण हिशोब केला 2 लाख होते खाऊन मरणारे, आता आपल्याला ते 20,000 खाली आणायचे. हा त्यातला एक भाग. दुसरा एक महत्वाचा भाग सांगेन अगोदर, ते समजावून घ्या. मगाशी मी म्हणालो की ऊस वाढीला लागतात, 8-9 महिन्यानंतर सूर्यप्रकाश बऱ्याच ऊसाच्या पानांना मिळत नाही. काय होतो सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर? आपण शाळेत असताना प्रकाश संश्लेषण क्रियाचा एक धडा आपल्याला होता. सावलीमध्ये ऊस एखादं रोप वाढवायचं आणि उन्हामध्ये रोप वाढवायचं
याचा प्रयोग आपल्याला त्यांनी करून दाखवला होता. मित्र हो, आपल्या प्रत्येक उसाला त्याच्या पानाला सूर्यप्रकाशाची गरज असते, प्रकाश संश्लेषण क्रियासाठी त्याची गरज आहे. आपण जमिनीमध्ये जे काय अन्न देतो, जीवाणू त्याच्यावरती काम करतात, ते अन्न उपलब्ध होतं, उपलब्ध झाले की ऊस पीक ते अन्न शोषून घेतं, अपटेक होतो त्या अन्नाचा, अपटेक झालेलं अन्न त्या खोडामध्ये येतं, खोडामध्ये अन्न आलं म्हणजे ऊसाची वाढ होते असं नाही. हे खोडामध्ये आलेलं अन्न विभागून प्रत्येक उसाच्या प्रत्येक हिरव्या पानामध्ये पाठवलं जात. उसाच्या प्रत्येक हिरव्या पानामध्ये जमिनीतनं उचलून घेतलेलं अन्न पाठवलं जातं. त्या पानामध्ये आलेलं अन्न पानात आलं म्हणजे उसाची वाढ होते का? नाही होत. ह्या पानामध्ये हवेत असणारा कार्बन डायऑक्साईड वायू हे पान त्या रंध्राच्या स्वतःचे बारीक छिद्र असतात त्या रंध्रामधून हवेतला कार्बन डायऑक्साईड वायू उडून घेतलं जातो. हायड्रोजन काही घेतं, काही ऑक्सिजन घेतं, ह्या सगळ्यांचं मिश्रण ह्या पानामध्ये केलं जातं. जमिनीतले आलेले अन्नद्रव्य, हवेतला कार्बन डायऑक्साईड, काही ऑक्सिजन, काही हायड्रोजन याचं मिश्रण ह्या पानामध्ये सगळं तयार होतं. हे मिश्रण तयार झालं म्हणजे उसाची वाढ होते असं पण नाही. जोपर्यंत या मिश्रणात असलेल्या पानावरती सूर्यप्रकाश पडत नाही तोपर्यंत उसाची वाढ होत नाही. सूर्यप्रकाश एकदा याच्यावर पडला की प्रकाश संश्लेषण क्रिया होते, फोटोसिंथेसिस म्हणतात त्याला, ही क्रिया होते आणि उसाच्या वाढीसाठी ज्या पद्धतीचं अन्न तयार व्हायला पाहिजे ते अन्न या प्रकाशाच्या मदतीने प्रकाश संश्लेषणाच्या क्रियामधून हे अन्न तयार केलं जातं आणि मग हे तयार झालेलं अन्न उसाच्या पानामधून पाठीमागे येऊन उसाच्या खोडामध्ये येतं आणि झायलेम या आणि फ्लोएम या अन्न नलिकेमधून उसाच्या शेंड्यापासून खाली मुळ्यांपर्यंत हे तयार झालेलं अन्न उसाने प्रकाशाच्या मदतीने तयार झालेलं अन्न सगळीकडे पुरवलं जातं. त्या अन्नावरती उसाची वाढ होते. आपण म्हणतो खत टाकले, पाणी दिले, झालं उसाची वाढ सुरू झाली. नाही, त्या उसाला सूर्यप्रकाश मिळायला पाहिजे, प्रत्येक पानाला सूर्यप्रकाश मिळायला पाहिजे, मग त्याचं फोटोसिंथेसिस चांगलं होऊन उसाची वाढ अत्यंत जोमाने व्हायला लागते. प्रकाश संश्लेषण क्रिया यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आता ज्या पानावरती सूर्यप्रकाश पडलाय ते पान पूर्ण क्षमतेने अन्न तयार करेल. समजा दररोज एक 2 ग्रॅम अन्न तयार करते असं गृहित धरा. त्याच्या खालच्या पानावरती प्रकाश कमी पडलाय 2 ग्रॅमच्या ऐवजी थोडस अन्न कमी तयार होईल. असं प्रत्येक पानावरती खाली 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 जाईल, जसं सावली पडत जाईल तसं अन्न तयार करायची क्रिया प्रकाश कमी पडल्यामुळे कमी होते. काही पानामध्ये 1/2 ग्रॅम होत असेल, एखाद्या वेळेला 1/4 ग्रॅम होत असेल, काही पानामध्ये होत पण नसेल. ज्या उसाच्या पानावरती सूर्यप्रकाश पडत नाही तिथं फोटोसिंथेसिस कमी होत आहे, त्या उसाला खायला कमी मिळतं, त्याची वाढ त्यामुळे कमी राहते आणि बाकीची ऊस वाढलेली आणखीन सावली त्याच्यावरती पडते आणि सूर्यप्रकाश नाही मिळाला म्हणून मग त्यांची मर व्हायला सुरुवात होते, कारण अन्नच खायला त्यांना मिळत नाही. प्रकाश संश्लेषण क्रिया अत्यंत महत्वाची. 3 फुटाची ज्या वेळेला आपण सरी काढतो त्यामधल्या सुद्धा उसाचं पान हे 3 फूट 3.5 फूट 4 फूट लांबीचं असतंय. 3 फुटाची सरी आहे, इकडच्या ओळीतलं उसाचं पान इकडच्या ओळीला येऊन टेकत आणि इकडच्या ओळीतलं उसाचं पान इकडे येऊन टेकत, ही सगळी पानं अशी एकमेकावरती आलेली असतात. वरच्या पानांमध्ये सूर्यप्रकाश मिळतो, पान वाढतं, फोटोसिंथेसिस चांगलं होतं, उसाची वाढ होते. खाली येईल तसं सूर्यप्रकाश मिळत नाही म्हणून तर ते ऊस मरून जातात. म्हणून सरीची 3 फुटाची जी रुंदी आहे ती 4.5 फूट जर आपण केली तर एकमेकावरती येणारी पानं हळूहळू सगळी अशी उलगडतील आणि बरीचशीच पानं सूर्यप्रकाशामध्ये येतील. सरीची रुंदी वाढवायचं मुख्य कारण आहे ते हे आहे. सरीची रुंदी जशी वाढेल तसं पानं सगळी एकमेकात आहेत ती सगळी अशी पसरली जातील आणि बऱ्याचशाच पानांना सूर्यप्रकाश मिळेल. 5 फुटाची सरी काढली तर अजून पानं मोकळी होतील, बऱ्याच पानांना सूर्यप्रकाश मिळेल. 6 फुटाची रुंदी काढली अजून पानं मोकळी होतील, बऱ्याच पानांना सूर्यप्रकाश मिळेल. आणि जेवढा जास्त सूर्यप्रकाश तो घेईल तेवढं अन्न जास्त तयार करेल, जेवढं अन्न जास्त तयार करेल तेवढं उत्पादन त्याचं वाढणार आहे, वजन वाढणार आहे. हा एक त्यातला भाग. आता सरीची रुंदी वाढवत असताना पहिला जो आपण मुद्दा केला होता
की तीन फुटाच्या सरीमध्ये 15,000 फूट लांबीची सरी निघते आणि या 15,000 फुटामध्ये प्रत्येकी फुटाला एक तीन तीन डोळ्याचे टिपर जर लावलं तर 45,000 डोळे आपण लावायचं, 5,000 मेले तरी 40,000 उगवायचे आणि प्रत्येकाला 5-6 फुटवे म्हटलं तर 2-2.5 लाख फुटवे व्हायचे. फुटव्याची संख्या जर आपल्याला कमी करायची असेल तर डोळे लावायची संख्या पण कमी केली पाहिजे. मग तीन डोळ्याच्या ऐवजी एक डोळ्याचं टिपर एका फुटाला लावलं तर तरी 15,000 डोळे बसते, प्रत्येकाला 7-8 फुटवे आले, 80-90,000 1 लाख फुटवे होतील, वाढतच जातील फुटवे सगळे. म्हणून ज्या वेळेला सरीची रुंदी वाढते आणि मग त्याच्यात एक डोळ्याचं टिपर 1-1.5 फुटावरती लागण केली तर डोळ्यांची संख्या कमी लागण होते, त्यामुळं किती जरी त्याला 8-10 जरी फुटवे आले 60-70 हजारापेक्षा जास्त फुटवे त्याला येत नाहीत. 1.5-2 लाख जे फुटवे येत होते त्याची संख्या आपोआप कमी होते आणि मग 60-70 हजार जरी फुटवे आले तरी त्यातले वरचे 20-30 हजार फुटवे ह्या मगाशी सांगितले तसे वेगवेगळ्या कारणांनी मरतील. जसं खोडकीड आहे, कांडी कीड आहे, भरणी करताना काही ऊस मोडतील, काही हुमणीमध्ये काही मोडतील किंवा इतर रोगराईमध्ये काय मरून जातील, काही बुरशीचा अटॅक आला म्हणून खराब होतील वगैरे वगैरे. यातून ते 20-30 हजार मरतील आणि चांगले 40,000 ऊस सुरुवातीपासून जोमाने वाढतील, दिलेलं खत त्यालाच खायला मिळेल तेव्हा अत्यंत जोमाने तो वाढेल आणि मग आपल्याला टार्गेटकडे जाता येणं शक्य होतं. 100 टन ऊसाचं उत्पादन घ्यायचं किंवा त्याच्यापेक्षा अधिक ऊसाचं उत्पादन घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट काय असेल तर जमिनीच्या सुपीकतेकडे लक्ष ठेवायचं आणि 2 नंबरचे लक्ष काय तर ऊसाचे डोळे मग रोपं लावा किंवा कांडी लावा ही संख्या मर्यादित असली पाहिजे, त्याला फुटवे मर्यादित घेतले पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये एका एकरामध्ये 60-70 हजारापेक्षा जास्त फुटवे आपल्याला नको आहे, हे गणित आपल्याला पक्कं लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे सरीची रुंदी वाढवायची आहे म्हणजे डोळे कमी बसतील, सरीची रुंदी वाढवायची आहे म्हणजे ऊसाची पानं सगळी एकमेकावर आले की लांबीला होतील, त्यामुळे आपोआप ऊसाचं उत्पादन वाढीला सुरुवात होते. त्यामुळे सरीची रुंदी वाढवणं हे अत्यंत महत्वाचा विषय आहे. आता मग सरीची रुंदी किती वाढवावी? मध्यम आणि हलकी जमीन असेल, मध्यम आणि हलकी जमीन असेल तर 4.5 फूट रुंदीची सरी काढावी. मध्यम काळी आणि खोल काळी जमीन असेल तर 5 फूट रुंदीची सरी काढावी. 4.5 आणि 5 फुटामध्ये पॉवर टिलरनी व्यवस्थित ऊसाची बांधणी करता येते, पक्की बांधणी म्हणा, माती लावणे म्हणा किंवा भरणी करता येते, चांगली भरणी आपल्याला करता येते. भरणी करत असताना दोन्हीकडची माती अशी एकमेकाला येऊन टेकली पाहिजे, हा एक मुद्दा सर्वांनी व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला इकडची माती अशी येते आणि अशी मध्ये गवाण पडते, मधल्या बाजूला इकडची माती येऊन याला टेकत नाही, इकडची माती येऊन याला टेकत नाही, ऊस तसाच राहतो, माती थोडीशी आत अशी पडते. असं न करता दोन्हीकडची माती एकमेकाला टेकली पाहिजे याची काळजी घ्या, किंवा अशी खूप झाली पाहिजे, अशी मातीची भर त्याला दोन्हीकडून व्यवस्थित लागली पाहिजे. का ते पुढच्या याच्यामध्ये आपण चर्चा करूया. ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. 4.5 आणि 5 फुटामध्ये पॉवर टिलरनी उत्कृष्ट अशी भरणी आपल्याला करता येते, सर्वजण आपण करतच असतात, फक्त त्या ट्रॅक्टर चालत असताना त्यांना एक काळजी घ्यायला सांगायची की माती दोन्हीकडनं येऊन एकमेकाला टेकली पाहिजे, अशा पद्धतीची भर त्याला लावायला सांगायची. ज्यांच्याकडे 4-चाकी छोटा ट्रॅक्टर आहे, मग कुणाकडे मिसुबिशी आहे, कुणाकडे कुबोटा आहे, युवराज आहे, छोटे ट्रॅक्टर उसात चालणारे बरेचसे चालेल, त्यांनी जर आपल्याला भरणी करायची असेल तर मित्र हो, माझा अनुभव त्याच्यामध्ये खूप चांगला आहे, 6 फूट रुंदीची सरी काढायची. बरेच जण म्हणतात नाही त्याचे पाठीमागचे काय त्या रोटरची कमी रुंदी आहे त्यामुळे 5 फुटात पण चालतंय, 4 फुटात 4.5 फुटात पण चालतंय, असं करू नका. ऊसाचे पहिले आलेले फुटवे असे आतल्या बाजूने आलेले असतात आणि ते उत्कृष्ट फुटवे असतात जे शेवटपर्यंत टिकणारे असतात. ते आत आलेले फुटवे कधी त्यांनी मोडून जातात आपल्या लक्षात येत नाही. 6 फूट रुंदीची सरी त्याला काढायची. 4-चाकी छोटा ट्रॅक्टर असेल तर 6 फूट रुंदीची सरी काढायची, त्यांनी त्याची भरणी उत्तम पद्धतीने होते. म्हणजे आता आपल्याला लक्षात ठेवा, मध्यम आणि हलकी जमीन 4.5 फुटाची सरी, मध्यम काळी खोल काळी जमीन 5 फूट रुंदीची सरी आणि 4-चाकी याच्यात पॉवर टिलर व्यवस्थित चालतो, 4-चाकी ट्रॅक्टरनी करायची असेल तर 6 फूट रुंदीची सरी आपल्याला काढायची आहे. आता डोळे कसे लावायचे मग याच्यामध्ये?
आडसाली लागण असेल तर एक डोळ्याचं टिप्र 4.5 फुटामध्ये 1.5 ते 1.5 फुटावरती सरीमध्ये आडवं एक डोळ्याचं टिप्र लावायचं. लावायच्या अगोदर बुरशीनाशक आणि कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये 5 ते 10 मिनिटं 15 मिनिटं पुरवून मग ते उसाचं टिप्र लावायचं 1.5 ते 1.5 फूट अंतरावर. 6 फुटाची सरी ज्यांनी काढली त्यांनी मात्र 1 ते 1.25 फुटावरती एक डोळ्याचं टिप्र सरीमध्ये आडवं बीज प्रक्रिया करून लागण करायची. या पद्धतीने उसाची लागण करा. 500 किलो ते जास्तीत जास्त 600 किलो बियाणं लागतं. किंवा टिपऱ्याचा जर आपण हिशोब करायचा म्हटलं, एक एक डोळ्याचा जर हिशोब करायचा म्हटला तर 8,000 डोळे आपल्याला एका एकरामध्ये लावायचे आहेत. 8,000 ते 9,000 लागण करताना अजून एक महत्वाची टीप प्रत्येक शेतकऱ्यांनी उसाच्या लक्षात ठेवा. लागण करत असताना एक डोळ्याचं टिपर घ्या किंवा काही शेतकरी नंतर गॅप फिलिंगचा त्रास नको म्हणून 2 डोळ्याचं टिपर करतील. कसंही करा 10 टिपरे लावून झाले की त्याच सरीमध्ये 10व्या टिपरीच्या जरास माग पुढं 2 जादा टिपरे तिथं लावून ठेवायची एक डोळ्याचे. लक्षात घ्या प्रत्येक सरीमध्ये लागण करत असताना 10 टिपरे लावून झाले की त्या 10व्या टिपरीच्या माग पुढं 2 टिपरे जादा लावून ठेवायचे. 10 टिपऱ्यांमध्ये 2 टिपरे जादा म्हणजे 20% डोळे आपण जास्त लावायचे. आडसाली लागण ही 95% पेक्षा आतच उगवते. 85 ते 95% उगवते. आपण बीज प्रक्रिया करायचं राहून गेलं किंवा अजून काही त्यात अडचण आली तर 80% उगवण होते. या 80% गॅप फिलिंग करायला तुटाळी साधायला आपण बाहेरनं परत कांडे आणून तुकडे करून त्याची लागण करतो. तोपर्यंत पहिला ऊस 1 महिन्याचा झालेला असतो. पुढे किती जरी आपण ते टिपरे लावलेले उगवले आणि त्याच्याशी स्पर्धा करत वाढायला लागले तरी 4-5 महिन्यानंतर पहिला लावलेला ऊस इतक्या वेगाने वाढतो आणि नंतर कांडी लावलेला ऊस बहुतेक वेळेला त्याला मॅच होत नाही. आपले कष्ट वाया जातात. गॅप फिलिंग तशीच राहते. उसाच्या उत्पादनावर त्याचा वाईट परिणाम होतो. गॅप फिलिंग करायचं असेल तर मग त्याच वयाची रोप आणून तिथे व्यवस्थित पद्धतीने लावायला पाहिजे. हा एक भाग. किंवा सगळ्यात सोपा सरीमध्येच त्या 10 डोळे लावले की 2 डोळे जागा लावून ठेवायचे. म्हणजे ह्या 10 डोळ्यामध्ये जे 2 डोळे मेलेले असतील ते तिथलेच काढून तिथल्या तिथं आपल्याला लागण करता येते. बाहेरून ऊस आणायची गरज नाही. बाहेरून रोपं आणायची गरज नाही. एकसारखी रोपं असतील एकाच दिवशी लागण केलेली ती रोपं असतील की जी गॅप फिलिंगला आपल्याला वापरता येतील. हे गेली 8-10 वर्ष 7-8 वर्षापासून आम्ही प्रयोग करतो. बाहेरून आम्हाला रोपं आणायची गरज नाही. कांडी आणायची गरज पडत नाही. त्यामुळं अतिशय लक्षात ठेवून करा 10 डोळे लावले की 2 डोळे जादा लावायचे. माईक कुणाचं चालू झालंय तेवढा म्यूट करा. यामुळे काय होतं की तुटाळी जास्त पडत नाही. उसाचं अवरेज आपल्याला चांगलं मिळतं. त्यामुळे लागण करताना या पद्धतीने लागण करावी. उसाचं वय लागणीपासून 60 ते 70 दिवसाचं झालं की उसाची फुटव्यांची संख्या मोजायची. 1-10 फुटात मोजली की आपल्याला अंदाज येतो त्याच्यावर एका एकरामध्ये किती फुटवे आहेत ते बघायचे. साधारणतः 60 ते 70 हजार फुटवे झाले की तिथून पुढचे ज्यादा फुटवे आपल्याला नको आहेत. अलीकडच्या वेळी अवेळी पडणाऱ्या पावसामुळे फुटव्यांची संख्या जरा कमीच यायला लागली. पण तरी सुद्धा ज्यांनी सगळं काटेकोरपणे केलंय तिथं 60 ते 70 हजार फुटवे झाले की त्याच्यापेक्षा जास्त फुटवे आपल्याला नको आहेत अशाच वेळेला फक्त उसाची बाळ बांधणी करायची. बाळ बांधणी याचा अर्थ उसाचे जे बेट तयार झाले त्याला खाली बुडक्याला 1 ते 2 इंच माती त्याला लावायची. 1 ते 2 इंचाची फक्त माती लावायची. त्याच्यापेक्षा जास्त माती लावायची गरज नाही. हे मुद्दाम आपण सर्वांनी लक्षात ठेवा. जर फुटव्यांची संख्या कमी असेल तर घाईघाईत बाळ बांधणी करू नका. उसाची त्या उसात येणाऱ्या उसाच्या फुटव्यांवरती मातीची भर जर पडली तर फुटवे ते तिथेच दबून बसतात. वरती नेटाने येत नाही. त्यामुळे फुटव्यांची संख्या कमी असेल तर बाळ बांधणी करायला नको. फुटव्यांची संख्या जास्त होत असेल तर जरूर बाळ बांधणी करावी. हे मात्र गणित आपल्याला पक्कं लक्षात ठेवायला पाहिजे. एका एकरामध्ये 40,000 पेक्षा जास्त ऊस जगत नाही. त्याच्या जोडीला 20 ते 30 हजार फुटवे जास्त घ्यावे. म्हणजे एका एकरामध्ये 60 ते 70 हजारच फुटवे घ्यावे. त्याच्यापेक्षा जास्त फुटवे नकोत. त्यातले 20 ते 30 हजार फुटवे वेगवेगळ्या कारणांनी मरतील.
जसं खोडकीड आहे, कांडीकीड आहे, काय बर्नी चोळ्याला मोडतील, काही इतर काही रोगराईमध्ये मोडून जातील, असं वरचे ते 20 ते 30 हजार फुटवे मोडून गेले तर चांगले 40 हजार फुटवे पहिल्यापासून जगतील. जी आपण खत देणार आहे ती दिलेली खतं जीवाणूंनी तयार करून ठेवलेली त्यांनाच खायला मिळेल जे शेवटपर्यंत जगणारे आहे. आपोआप ऊसाचं उत्पादन वाढेल. ऊसाचं उत्पादन वाढवायचं असेल, टार्गेटनं जास्त जायचं असेल तर फुटव्यांची संख्या हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, महत्वाची बाब आहे. आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, दुर्लक्ष करतो एवढंच नव्हे तर नेमकं त्याची उलट आपण काम करतो. जेवढे फुटवे जास्त तेवढा ऊस चांगला उगवला, किती जास्त फुटवे येतील तेवढा ऊस चांगला आला असं आपल्याला वाटतं. आपल्याला वाटतं म्हणण्यापेक्षा आपल्या प्लॉटवरनं जाणारे येणारे जी लोक आहेत ती नावं ठेवतील म्हणून आपण जास्त फुटवे घेतो. सहज म्हणतील काय दादाचं लक्ष नाही बरं का शेतीवर, काय फुटवं कुठं कुठं तरी ऊस उगवलंय अजून फुटवे आले नाहीत, कशाचं 100 टन निघतंय असं ते म्हणतील म्हणून आपण ती दाट लागण करतो, असं ते म्हणतील म्हणून फुटवे जास्त घेतो. आणि समजा फुटवे जास्त येत नाहीत असं दिसलं तर कोणाकोणाला विचारून लागतील ते खत अजून जादा टाकतो, जेटा मोडून काढतो जेणेकरून फुटव्यांची संख्या जास्त यावी. 10, 12, 15, 20 फुटवे आले की आपल्याला समाधान होतं. पण मित्र हो, ऊसाचं उत्पादन कमी येण्याची सुरुवात इथूनच झालेली असते एवढं एक पक्कं लक्षात ठेवा. 60 ते 70 हजारापेक्षा जास्त फुटवे आपल्या एका एकरामध्ये नकोत. 20 ते 30 हजार वेगवेगळ्या कारणाने मरतील आणि चांगले 40 हजार शेवटपर्यंत जगतील असं सूत्र जर केलं तर योग्य रासायनिक खताच्या मात्रामध्ये 100 टन आपल्याला सहजासहजी गाठता येईल. समजा सरीची रुंदी 5 फूट आहे, एक मग लांबीला 10 फुटाचं टेपने अंतर टाकून मोजायचं. 10 फूट लांबीला आणि 5 फूट रुंदीला 10 गुणिले 5 केलं तर 50 स्क्वेअर फूट होत आहे. शास्त्र असं सांगतंय एका स्क्वेअर फुटाला एक ऊस शेवटपर्यंत जातो. 1.5 पट फुटवे एका स्क्वेअर फुटाला आपल्याला घ्यायचे. वरचा 1/2 फुटवा वेगवेगळ्या कारणाने मरेल आणि एका स्क्वेअर फुटाला एक ऊस शेवटपर्यंत जगेल. 43,560 चौरस फूट म्हणजे 1 एकर. एका चौरस फुटाला एक ऊस जगणार आहे म्हणजे 43,560 ऊस जगतील. आपण तो नेहमीच्या तोंडी भाषेमध्ये म्हणतो 40,000 ऊस जगतील. त्याचे 1.5 पट फुटवे आपल्याला असावेत. 40,000 ऊस जर जगणार असतील तर 60,000 फुटवे आपल्याला घ्यायचे. म्हणजे एका स्क्वेअर फुटाला 1.5 फुटवा आपल्याला घ्यायचा. त्यातला वरचा 1/2 फुटवा वेगवेगळ्या कारणाने मरेल आणि चांगले 40,000 जगतील. 5 फूट रुंदीची सरी 10 फूट लांबीला टेप टाकून मोजायचं आणि याच्यात फुटव्यांची संख्या 60 ते 70 दिवसाच्या दरम्यान किती आली ते बघायचं. 5 बाय 10 म्हणजे 50 स्क्वेअर फूट झालं. या 50 स्क्वेअर फुटात 10 ऊस जगणार आहेत आणि 50 स्क्वेअर फुटामध्ये 50 ऊस जगणार आहेत आणि 70 ते 75 फुटवे त्याला सुरुवातीला आपल्याला घ्यायचे. एका स्क्वेअर फुटाला एक ऊस, 50 स्क्वेअर फुटाला 50 ऊस जगणार. त्याच्या 1.5 पट फुटवे म्हणजे 75 फुटवे पाहिजे. 5 फूट रुंदीच्या सरीमध्ये 10 फूट लांबीमध्ये 50 ऊस जगणार आणि 75 फुटवे पाहिजेत. असं ज्या वेळेला गणित येईल त्यावेळेला बाळबांधणी करा. फुटव्यांची संख्या कमी असेल बाळबांधणी करू नका. 4.5 फुटाची सरी 10 फूट लांबी 45 स्क्वेअर फूट झालं म्हणजे 10 फुटामध्ये 45 ऊस जगणार आहेत आणि त्याच्या 1.5 पट म्हणजे 65 67 ऊस असले पाहिजे. 6 फुटाची सरी 10 फूट लांबी 60 स्क्वेअर फूट झालं म्हणजे त्या 10 फुटाच्या लांबीमध्ये 60 ऊस जगणार आहेत. 80 ते 90 फुटवे त्यात असले पाहिजे. वरच्या 80-90 फुटव्यापैकी 20-30 फुटवे मरतील आणि चांगले 60 ऊस शेवटपर्यंत जगतील. असं गणित आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या दृष्टीने जर आपण ऊसाच्या लागणी केल्या तर उत्पादन अतिशय चांगलं येईल, टार्गेट गाठता येईल. 68 लागणीसाठी CO 86-032 नीरा ही व्हरायटी अतिशय उत्तम आहे. प्रत्येक ठिकाणी ती चांगली येते. 18 महिने 19 महिने 20 महिने झालं तरी ती टिकून राहते. तुरा उशिरा येण्याची त्याची सवय असल्यामुळं ही व्हरायटी अतिशय उत्तम आहे. 265 पण व्हरायटी बरेच जण लावतात. 265 वेगवेगळे प्रॉब्लेम खूप यायला लागलेत. एक तर खूप दिवस झाल्याशिवाय त्याला रिकव्हरी येत नाही. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीची पूर्ण थंडी त्याला मिळाल्याशिवाय त्याच्यात रिकव्हरी येत नाही. त्यामुळे ते एक तर ऊस उशिरा लावावा लागतो. 68 लावला तर नोव्हेंबरला ऊस तोडला जात नाही कारण त्यात रिकव्हरी नसते. म्हणजे पुढच्या जानेवारीत जर तोडायचं म्हटलं तर 20-21 महिन्याने तो ऊस तुटतो.
तोपर्यंत ऊसाचे हाल खूप होतात, उत्पादन कमी येतं, त्यामुळे 265 अडचणीला शक्यतो लावू नये असं सगळे म्हणतात आणि बऱ्याच कारखान्यांनी तो ऊस उशिराच घ्यायला सुरुवात केली. तिसरी व्हरायटी राहिली बीएसआयची 8005, ही सुद्धा चांगली व्हरायटी आहे, हिचं सुद्धा उत्पादन आपल्याला चांगल्यापैकी घेता येईल. पण सर्वच आता थरामध्ये 86-32 खूपच चांगले रिझल्ट मिळतात, त्यामुळे 86-32 ही व्हरायटी आपण निवडावी. बऱ्याच आजूबाजूच्या राज्यातून वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याकडे येतात, काही शेतकरी गेले की घेऊन येतात आणि मग त्याला वेगवेगळी नावं ठेवून तो ऊस नवीन आलाय चांगला आलाय असं म्हणून सांगतात. शक्यतो असं करू नये. आपल्या इथून ज्या व्हरायटी प्रसारित झाल्यात त्याच व्हरायटीची लागण आपण करावी, कारण त्याच व्हरायटी चांगल्या उत्पादन आपल्या परिसरामध्ये आपल्या भागासाठी त्या नेमलेल्या असतात, प्रसारित झालेल्या असतात, त्याचंच उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं. व्हीएसआयने आता 18121 एक व्हरायटी काढली, 86-32 तोडीने ती त्याच्यापेक्षा थोडी जास्त रिकव्हरी देणारी व्हरायटी आहे. सध्या ट्रायलसाठी बऱ्याच साखर कारखान्यावरती दिल्या, काही शेतकऱ्यांच्याकडे सुद्धा ती व्हरायटी पोचली आहे, म्हणजे जेणेकरून ट्रायल चालली. त्याचा जर रिपोर्ट चांगला आला तर कदाचित येत्या जॉईंट अग्रेस्को ज्या वेळेला होते त्यामध्ये ती रिलीज होण्याची शक्यता आहे. ती एक व्हरायटी प्रॉमिसिंग आता आपल्याला मिळेल. पाडेगावमध्ये 2 व्हरायटी प्रॉमिसिंग आहेत, पाईपलाईन मध्ये आहेत, की ज्या व्हरायटी कदाचित येत्या अग्रेस्कोला असेल किंवा त्याच्या पुढच्या ह्याला रिलीज होण्याची शक्यता आहे, जे 86-32 पेक्षा थोडं उत्पादनही जास्त देणारी आणि तग धरून राहणारी रिकव्हरी जास्त देणारी अशा या व्हरायटी 2-3 आता येण्यासारख्या आहेत. अजून त्या प्रसारित झालेल्या नाहीत, प्रसारित झाल्या तर मात्र आपल्याला त्या सुद्धा व्हरायटी वापरता येतील. याच व्हरायटीची आपण करावे, याच्यापेक्षा वेगळ्या व्हरायटी फारशा कुठून येणार आहेत त्या घेऊन त्याच्या लागणी शक्यतो करू नयेत. 2 मुद्दा अशा पद्धतीने आहे, आपल्या सर्वांनी लक्षात घ्या. भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आपली जमीन मध्यम आहे, हलकी आहे, 4.5 फूट रुंदीची सरी काढा. आपली जमीन मध्यम काळी आहे, खोल काळी आहे, 5 फूट रुंदीची सरी काढा. पॉवर टिलर व्यवस्थित चालतो. कुबोटो सारख्या ट्रॅक्टरनी भरणी करायची आहे, 6 फूट रुंदीची सरी काढा. पण सूत्र एकच, 4.5 फुटाची सरी असू द्या, 5 फुटाची असू द्या किंवा 6 फुटाची असू द्या, 60,000 फुटवे घ्यायचे आहेत, 70,000 फुटवे घ्यायचे आहेत. जास्त आले तर बाळ बांधणी करायची आणि या 60-70,000 20,000 वेगवेगळ्या कारणांनी मरून 40,000 शेवटपर्यंत आपल्याला जगवायचे आहेत. उत्पादन चांगले येते, 40,000 ऊस गुणिले 2.5 किलोचा ऊस जर सरासरी झाला तर 100 टनावरती आपल्याला जाता येतं, पोचता येतं. आमच्याकडे प्रयोग ह्याच्यावरती खूप वेगवेगळे चालले. मागच्या वेळेला मी बरेचसेच प्रयोग चाललेले मी सांगितलेत देखील. त्या पद्धतीने विचार करता आमच्याकडे 100 टन, त्याच्यानंतर 125 टनाचा टप्पा चालू आहे, त्याचंही उत्पादन खूप चांगले मिळालंय. 150 टनाचा टप्पा देखील चालू आहे, त्याच्यामध्ये देखील उत्पादन अतिशय चांगलं आम्हाला मिळालंय. आणि आता 3-4 वर्षामध्ये 200 टन ऊसाचं उत्पादन मिळेल का हा प्रयोग सुद्धा आमच्याकडे चालू आहे. जेव्हा किंवा या भागात याल तेव्हा जरूर बघून घ्या. पहिलीच एक गोष्ट सांगतो मित्र, अद्याप 200 टनाचा प्रयोग यशस्वी झालेला नाही. 200 टन आम्हाला कुणाला अद्याप मिळालेला नाही. तो काही तसं कानावर असेल तर ते नाही आहे, तसं अद्याप उत्पादन 200 टनाचं एका एकरामध्ये मिळालेलं नाही. मात्र त्या प्रयोगामध्ये 2017-18 सालच्या हंगामामध्ये उत्पादन जे मिळालंय ते 168 टन प्रति एकर एवढं उच्चांकी उत्पादन मिळालंय. तेव्हापासून आमचे सातत्याने एक एक एकरामध्ये प्रयोग चालू आहेत. येत्या 1-2 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये निश्चितपणे आमचं कुणीतरी मित्रातले किंवा मी सुद्धा 200 टनापर्यंत नक्की पोचू याची आम्हाला खात्री आहे. या सगळ्यासाठी आम्हाला विविध शास्त्रज्ञ सातत्याने मदत करतात. डॉक्टर बाळकृष्ण जबदंडे सर आहेत, डॉक्टर बीपी पाटील आहेत, डॉक्टर अरुण मराठे सर आहेत, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे काही शास्त्रज्ञ आहेत, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ असतात, सातत्याने मार्गदर्शन आहे. आणि सातत्याने मार्गदर्शन आहे ते आमच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव जिल्हा सातारा इथले सर्व शास्त्रज्ञ सातत्याने आम्हाला मार्गदर्शन करतात. शास्त्रोक्त पद्धतीने आमची ऊसाची शेती चालली आहे. 100 टनापासून 200 टनाचा प्रयोग सुद्धा या सर्व तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने करायचं चालू आहे. म्हणून आम्हाला यश सुद्धा चांगल्यापैकी मिळत आहे.
याच्यानंतर आपण प्रश्नोत्तरे घ्यायचे आहेत. एक दोनच त्याच्यातल्या सूचना आहेत. एक तर आजचा जो विषय होता ऊस लागणीची योग्य पद्धत, याच्या संदर्भातले शक्यतो सगळ्यात जास्त प्रश्न असावे. वेगळे काही प्रश्न असले तरी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण ते घेऊयात, पण शक्यतो प्रश्न असावेत त्या आजच्या विषयाला अनुसरून असावेत. दुसरं, आपल्याकडे तिथे एक हात रेज करण्यासाठी एक चिन्ह आहे, त्याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर इकडे कळतं की आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. आपल्याला आपलं नाव घेऊन सांगितलं जाईल, त्यावेळेला आपण आपला माईक अनम्यूट करून आपला प्रश्न विचारायचा आहे. मध्येच कोणीही आपला माईक अनम्यूट करून प्रश्न कृपया विचारू नका, गोंधळाची परिस्थिती निर्माण होते, एकमेकाला काहीच ऐकू येत नाही. त्यामुळे सर्वांनी आपले माईक म्यूट करून ठेवा. अजिंक्य दादा, ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारायला हात चिन्ह दाखवलंय ते त्यांना सांगून त्यांचं माईक ते अनम्यूट करायला सांगतील, त्यावेळेला आपण आपला प्रश्न विचारावा. तत्पूर्वी एक 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ आपण थोडासा बघा. त्या व्हिडिओमध्ये मी माझ्या जमिनीमध्ये 200 टनाचा जो प्रयोग केलाय, तिथं काही स्प्रिंकलर बसवून तापमान कंट्रोल करणे, आर्द्रता वाढवणे याच्यासाठी तो प्रयोग केलाय, त्याचा एक 2 मिनिटाचा व्हिडिओ आपण बघूयात. व्हिडिओ दाखवता येईल, चालू करतो. हा माझा प्लॉट आहे, पांढरे जे त्याच्यावरती दिसत आहेत ती स्प्रिंकलर सिस्टीम, छोटी फॉगर टाईपची स्प्रिंकलर बसवलेले आहेत. ती चालू झाले की उसावरती संपूर्ण असं धुक्याचं आच्छादन तयार होत आणि उसामध्ये वाढलेलं तापमान हळूहळू ते कमी करत. कमी झालेली ह्युमिडिटी किंवा आर्द्रता ती हळूहळू वाढवून देत. ऑटोमेशन पद्धतीने सगळे ड्रिप सिस्टीम माझ्याकडे आहे, त्यामुळे उसाला प्रत्येक दररोज पाणी हे मोजून दिलं जातं आणि या मोजून दिलेल्या पाण्यामुळे आमच्या उसाचं उत्पादनात अधिक चांगली वाढ मिळते. खूप सारे शेतकरी दररोज आमच्या प्लॉटला व्हिजिटला येतात. दादा प्रश्नोत्तर घेऊया का? हो चालू करूया. हा पहिला प्रश्न आहे पुट्टू जंगलगी. कोण? पुट्टू जंगलगी साहेब. जमदग नाही, जंगलगी. हा आपला प्रश्न विचारा. खाली काय आपलं याच सारखं पाईप असतो, याच सारख्या पियुषी पाईप, त्या पाईपला पाहिजे जुडी 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 चालायचं बरं. फक्त काय म्हटला तुम्ही, कुठला प्रश्न विचारला? सगळ्या टाकायची गरज नाही, त्या सिस्टीमच तशी त्या पाईपला नुसतं घुसून द्यायचं त्याच्यात आणि ते स्प्रिंकलर वरच ठेवायचं. तसंच डोकं फक्त माईक बंद करा दादा. पुढचा प्रश्न आहे कपिल मिते साहेब. कपिलजी आपला प्रश्न विचारा, आपला माईक अनम्यूट करून प्रश्न विचारा. हा आवाज येतो दादा? हो येतो येतो. हा सर, मी ना फक्त ते आता आमचं जे 4 महिने 20 दिवसाचे जे झालेले आहे म्हणजे उसाला झाले आणि त्याला आपल्याला फक्त बेसल डोस द्यायचा होता, बस तेवढंच होतं माझं प्रश्न आता. ते आता जो बेसल डोस म्हणजे मोठ्या भरणीचं करायचं,
म्हणजे काय बाळ भरणी केली माती लावली होती आणि आता 4.5 महिने झाल्यानंतर मोठी बांधणी करा फक्त त्याला कोणता डोस द्यायचा लिंबोळी पेंड वगैरे वापरायची का ते तेवढं कन्फ्युजन आहे. युरिया 2 बॅगा द्यायच्या लिंबोळी पेंड नाही ऐका मी सांगतोय ऐकून घ्या. युरिया 2 बॅगा डीएपी 2 बॅगा पोटॅश 2 बॅगा. जर पोटॅश उपलब्ध नसेल तर डीएपी आणि पोटॅश बंद करून 10-26-26 4 बॅगा घ्यायच्या. म्हणजे 2 डीएपी आणि 2 पोटॅशच्या ऐवजी 4 बॅगा 10-26-26 घ्या जर पोटॅश उपलब्ध नसेल तर. हे 2 युरिया 4-10-26-26 अधिक सूक्ष्म अन्नद्रव्ये 15 किलो गंधक 15 किलो मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो आणि मग लिंबोळी पेंट जेवढी शक्य होईल तेवढी 2-4 पोती 5 पोती हे सगळे एकत्र करून सरीमध्ये एका बगलेत टाकून घ्या आणि भरणी पूर्ण करा. हो हो चालेल. पुढचा प्रश्न आहे संजय भोसले साहेब. भोसले सर भोसले साहेब प्रश्न विचारा. हा विचारतो दादा. जमिनीच्या प्रकारानुसार सरीची रुंदी का ठरवावी? बरोबर आहे. मध्यम आणि हलक्या जमिनीमध्ये 4.5 फूट रुंदीची सरी सांगितली. ठिबक सिंचन असेल किंवा पाट पाणी असेल त्या 4.5 फुटामध्ये ते पाणी व्यवस्थित पसरून त्याला मिळतंय. समजा हलक्या जमिनीमध्ये मी 6 फूट रुंदीची सरी काढली आणि ठिबक सिंचनची नळी मध्ये टाकली किंवा मध्ये पाटानं पाणी दिलं तर कदाचित ते 6 फूट रुंदीपर्यंत व्यवस्थित पाणी पोहोचणार नाही. पाणी पसरायच्या पेक्षा खोल जास्त जाईल मध्यम जमिनीमध्ये किंवा हलक्या जमिनीमध्ये. म्हणून ती 4.5 फुटाची त्याच्यामध्ये ठिबक टाकलं तरी दोन्ही बाजूला 1.5-1.5 फूट 1.5-2 फूट ठिबकचं पाणी पसरतं आतमध्ये आणि उसाच्या मेळ्या 1.5-1.5 फुटापर्यंत पसरतात. त्यांना सगळ्यांना पाणी मिळतं अन्नद्रव्य मिळतात म्हणून 4.5 फूट. मध्यम काळी खोल काळ्या जमिनीमध्ये पाणी खाली जाण्यापेक्षा आडवं पसरण्याची क्रिया जास्त चांगली असते. त्यामुळे 5 फुटामध्ये जरी मध्ये लॅटरल टाकली 2.5 फुटापर्यंत सुद्धा ते पाणी व्यवस्थित जाऊ शकतं म्हणून 5 फुटाची सरी. त्याच्यामध्ये माती चांगली चढून बेड पण चांगला आपल्याला तयार करून घेता येतो. मध्यम आणि हलक्या जमिनीमध्ये माती फार वर चढली जात नाही बेड व्यवस्थित तयार होत नाही म्हणून त्याची रुंदी कमी करायची. पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न गणेश पवार साहेब. गणेशजी प्रश्न विचारा. नमस्ते. नमस्ते सर. गणेश पवार बोलते. बोला की बोला. यावर्षी तोडणीचा हंगाम लांबल्यामुळं शेतकऱ्यांच्या ज्या आता लागण्या आहेत सुरूच्या किंवा पूर्व हंगामीच्या त्या अजूनपर्यंत जाणं चालू आहे किंवा तुटलेलं नाहीत तर एप्रिल मध्ये तुटणाऱ्या लागणीचा खोडवा धरणं कितपत फायदेशीर आहे हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न की जर समजा लागणीच्या प्लॉटमध्ये 1-2-3% जर गवताळ वाढ असेल तर त्याचा खोडवा आता ठेवावा का? आता एक तर एप्रिल महिन्यात तुटलेल्या लागणीचा खोडवा ठेवायचा का? शास्त्रज्ञ सांगतात शास्त्र सांगते अजिबात ठेवू नका. जानेवारी आणि 15 फेब्रुवारी पर्यंत जे ऊस तुटला त्याचा खोडवा ठेवा तो आपल्याला चांगलं उत्पादन देईल. पण आता काही कारणामुळे कारखानेच उशिरापर्यंत चालले ऊसाचं क्षेत्र जास्त झालंय त्यामुळे ऊस लवकर तुटून जात नाहीये. मग आता या ऊसाचं करायचं काय? एप्रिल मध्ये लागणीचा ऊस तुटला मग तो मोडून परत लागणी करायची म्हणजे जवळपास 10-12 हजार रुपये मशागत 10-12 हजार रुपये बियाणं लागण करणे वगैरे बराचसा खर्च देखील वाढतो. आणि मग ते पुढच्या सीझनला जाते म्हणजे जून मध्येच लागण करायची असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे 8 महिन्यांनीच ऊस सुटणार आहे. त्याच्याऐवजी जर आता खोडवं ठेवलं तर चालण्यासारखं आहे. पण सेंद्रिय खताची मात्रा त्या खोडव्याला तातडीने दिली पाहिजे. मग शेणखत असेल कारखान्याचं कंपोस्ट असेल हे सरीमध्ये टाकून सरीतल्या मातीत मिसळून घ्या. जर पाचट नसेल तर पाचट ठेवला असेल तर पाचटावरती टाकून घ्या. महिना 2 महिन्यांनी ते मातीत मिसळून घ्या आणि मग रासायनिक खताच्या मात्रा ज्या आपल्या खोडव्याच्या आहेत त्या जर व्यवस्थित दिल्या पाण्याचं नियोजन व्यवस्थित झालं कारण उन्हाळा आहे पुढं पाण्याचं नियोजन जर व्यवस्थित झालं तर हे सुद्धा पुढच्या वर्षी मार्च महिन्यात किंवा एप्रिल महिन्यात तुटेल. 11-12 महिन्यामध्ये तुटेल याचं पण उत्पादन आपल्याला बऱ्यापैकी घेता येईल. पण आता उन्हाचा त्रास याला होणार आहे त्याची मात्र तेवढी काळजी आपल्याला घ्यावी लागेल. दुसरं तुम्ही सांगितलं 2-3% गवताळ वाढ आहे ह्याला काय करता येईल? वास्तविक गवताळ वाढ होऊ नये याचीच काळजी आपल्याला अगोदर घ्यायची असते. पण अलीकडं
गवतळवाडीचे जे काही व्हायरस आपण म्हणूया आपल्या सगळ्यांच्या जमिनीमध्ये आहेत. ज्या वेळेला ऊसाला कोणता ना कोणता ताण येतो, टेन्शन खाली ऊस येतो, त्यावेळेला गवतळवाडीची वाढ व्हायला सुरुवात होते. मग खतं जास्त झाले तरी ताण येतो, खतं कमी पडले तरी ताण येतो, पाणी अति जास्त झालं तरी त्याला ताण येतो, पाणी अति कमी पडलं तरी ताण येतो, म्हणजे अशा उष्णता खूप एकदम वाढली तरी ताण येतो, उष्णता खूप खाली गेली म्हणजे 16 डिग्रीच्या पण खाली तापमान गेलं तरी त्याला ताण येतो, अशा वेळेला ऊस अशक्त होतो आणि गवतळवाडीचे व्हायरस त्याच्यामध्ये घुसतात आणि मग गवतळवाड वाढीला लागते. जर हे टाळायचं असेल तर ऊसाला त्याच्या वयानुसार आणि त्याच्या गरजेनुसार हे 13 अन्न घटक जे आहेत, म्हणजे एनपीके असेल, मायक्रो न्यूट्रिएंट असेल, सेकंडरी न्यूट्रिएंट असतील, ही जर वेळच्या वेळेला योग्य मात्रेमध्ये त्याला पुरवली तर ऊस हा नेहमी सशक्त राहतो, कोणताही ताण त्याला येत नाही, ताण आला तरी तो सोसला जातो, त्यामुळे त्याच्या गवतळवाढ शक्यतो होत नाही. आता खोडव्यामध्ये लागणीत जर 2-3% गवतळवाढ असेल तर खोडव्यात ते ठेवायचं का नाही ठेवायचं, खोडवं ठेवायला काहीच हरकत नाही, पण मी पहिल्यांदा सांगितलं तसं सेंद्रिय खताची मात्रा अगोदर वापरायची, योग्य वेळेला जीवाणूंची मात्रा त्याला द्यायची आणि रासायनिक खताच्या योग्य वेळेला योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य ठिकाणी जर आपण त्याला दिल्या तर गवतळवाढ फारशी पुढे वाढत नाही, कारण ऊसावरती ताण येत नाही म्हणून ती वाढत नाही आणि मग आपल्याला पाहिजे ते उत्पादन घेता येईल. थँक्यू दादा. पुढचा प्रश्न श्री कृष्णात कुंभार. कुंभार साहेब विचार. हा दादा, ऊसाचा पाला किती सोडला पाहिजे आणि एका ऊसाला किती पानं राहिली पाहिजेत? पाला किती सोडला पाहिजे हा प्रश्न जर डोक्यातनं काढून टाका, 65 काढलं पाहिजे का हा प्रश्न विचारायचा. 65 याचा अर्थ वाळलेली पानं, वाळलेली पानं, ऊसाची वाळलेली पानं तुम्ही काढून खाली सरीमध्ये टाकू शकता, वाळलेलीच फक्त पानं काढून टाकायची, हिरव्या पानाला अजिबात हात लावायचा नाही. मगाशी मी सांगितलं फोटोसिंथेसिसची क्रिया, प्रकाश संश्लेषणची क्रिया, जमिनीतनं उचलून घेतलेलं अन्न मुळाद्वारे ऊसाच्या खोडात आल्यानंतर विभागून, मी असं म्हणालो की प्रत्येक हिरव्या पानामध्ये अन्न विभागून पाठवलं जातं, प्रत्येक हिरव्या पानावरती ज्या वेळेला सूर्यप्रकाश पडतो त्यावेळेला त्याचं अन्न तयार केलं जातं आणि मग त्या अन्नावरती ऊसाची वाढ होते. म्हणजे प्रत्येक हिरवं पान तिथं जागेवर असलं पाहिजे, त्या हिरव्या पानात अन्न द्रव्य जातात आणि त्याचे अन्न तयार करायची क्रिया चालू होते. शास्त्र असं सांगतंय ऊस ज्या वेळेला 8-9 महिन्याच्या पुढे जातो त्यावेळेला नवीन निघणाऱ्या पानापासून 11 पानं ही पूर्ण क्षमतेने काम करत राहतात, 100% ऍक्टिव्ह असतात आणि मग त्याच्या खाली 16 पानापर्यंत 70-75% ती ऍक्टिव्ह असतात, म्हणजे ते अन्न तयार करत असतात. एक पान म्हणजे ऊसाचं एक पोट आहे, 16 पोटामध्ये अन्न तयार झालं तर ऊसाची वाढ 100 टनापेक्षा जास्त होईल, 11 पानामध्ये तयार झाली तर थोडी कमी होईल, 4 पानं जर आपण ऊसाला हिरवी पानं ठेवली असतील आणि बाकीची सगळी काढून वैरणीला दिला असेल तर 4 पानात जेवढं अन्न तयार होईल तेवढंच ऊसाची वाढ होणार आहे. त्यामुळे इथून पुढं पानं किती काढायची हा प्रश्नच नाही, कुठली काढायची हा प्रश्नच नाही, वाळलेली पानं काढायची का हा प्रश्न आहे. 65 काढायची का? जरूर काढून टाका, त्याचं एक कारण आहे महत्वाचं. सरीची रुंदी जरी आपण किती 4.5-5 फुटाची जरी केली तर पानं ही सगळी एकमेकाला टेकतात आणि वरून सूर्यप्रकाश खाली जमिनीवरती येत नाही. ऊसाची मोठी बरणी झाल्यानंतर हा सूर्यप्रकाश जर जमिनीवरती येऊन पडला, वरंब्यावरती येऊन पडला तर 6-7 महिन्यानंतर वाटण लुटून निघायला सुरुवात होतात, त्याला हत्ती कोंब म्हणतात, कोणकोंबाऱ्या म्हणतात, जे जाडीला चांगले असतात ते यायला सुरुवात होतात. 68 उसामध्ये 6 महिन्यानंतर निघालेले कोंबरे ते 1 वर्षभर पुढे वाढीला लागतात, 11-12 महिने वाढतात, 10 महिने वाढतात, त्यामुळे त्याला सुद्धा 20-22-23-24 कांड्या तयार होतात, त्याच्यामध्ये साखर चांगली तयार होते आणि ऊसाच्या उत्पादन वाढीला त्याची मदत होते. म्हणून वाढलेली पानं काढून तिथली खाली टाकावीत, हिरव्या पानाला मात्र हात लावायचा नाही. थँक्यू दादा. श्री पंकज तांबे साहेब. पुढचा प्रश्न. श्री पंकज तांबे. पंकजजी येतोय का? जरा मोठ्याने बोला, येतोय. नवीन जमीन तयार करणे चालू आहे, 5 फुटी सरी आणि 2 फुटावर लागण केली आहे, कुठे किती पाहिजे आणि कोडव्याला 265 आहे, कोडव्याला काय केले जास्त कुठे आले आणि
किती दिवसाचा कोडवा आहे? चार महिने झाले दादा. आता एक लागणीचा प्रश्न आहे पहिला. पाच बाय दोन फुटावर लागण केली आहे. पाच गुणिले दोन म्हणजे दहा स्क्वेअर फूट झालं. एका स्क्वेअर फुटाला एक ऊस जगणार म्हणजे दहा स्क्वेअर फुटाला दहा ऊस जगले पाहिजेत. म्हणजे पाच फूट बाय दोन फुटावर जो एक डोळा लावलाय त्याला किमान दहा ऊस तयार झाले पाहिजेत. शिवाय त्याच्या सव्वा ते दीडपट फुटवे सुरुवातीला असले पाहिजेत. कारण वेगवेगळ्या कारणांनी मरण्यासाठी ज्यादा फुटवे पाहिजेत. म्हणजे त्याला 12 14 15 फुटवे आले पाहिजेत. त्यातले वरचे 3-4-5 फुटवे वेगवेगळ्या कारणांनी मरतील आणि चांगले 10 फुटवे शेवटपर्यंत जगले पाहिजेत. म्हणजे एका एकराला 40,000 ऊस कारखान्याला जातील असं गणित आपल्याला पक्क डोक्यात ठेवायचं. म्हणून शक्यतो मी मागाशी म्हणालो 4.5 किंवा 5 फुटाची सरी असेल ते 1.25 ते 1.5 फुटावरती एक डोळ्याची लागण असावी. पुढच्या वेळेला ती काळजी घ्या. खोडव्यामध्ये जे काही जास्त फुटवे आलेत आता ते तशा अर्थाने कंट्रोल होत नाही. खोडव्याचे बुडके जर जमिनीत खोलवर 2-3 इंच जर आपण छाटले तर छानपैकी फुटव्याचं नियोजन होतं. आता फुटवे जे जास्त आलेत त्याचं कंट्रोल करण्यासाठी त्याची ऊसाची जशी आपण मोठी बांधणी करतो तशी याची बांधणी करून घ्या. ही बांधणी करत असताना माती पडल्यानंतर काही त्यातले लहानसान फुटवे असतात ते मरून जातील आणि चांगले फुटवे मग तेवढे वाढीला लागतील. अजून एक प्रश्न आपल्याला 265 चा कोडवा चांगला कशा 80-30 लागण करणार? नाही नाही प्रश्न तुमचे दोन वेगवेगळे आहेत. 265 चा कोडवा चांगलं का 80-30? नाही नाही दोन्ही पण कोडवे. तुम्ही सेंद्रिय खत जर भरपूर दिली आणि रासायनिक खताचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर दोन्हीचे पण कोडवे चांगले येतात. काही अडचण नाही. चालेल. श्री ऋषिकेश. ऋषिकेश जी आपला अनम्यूट करून प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. नमस्ते सर. माझा प्रश्न असा होता लावणीचं आपण संख्या नियोजन बाळभरणी करून करू शकतोय मग खोडव्याचं संख्या नियोजन कसं करायचं? ज्या वेळेला ऊस तुटून जातो ऊस तुटून गेला चुकून गेला होता तो कॉल. ऊस तुटून गेला हा की बुडके जे शिल्लक राहिलेले असतात काही ठिकाणी 1 इंच असते काही ठिकाणी 2 इंच असते किंवा जमिनी लगत पण असते हे बुडके जमिनीत आतल्या बाजूला 2 इंचापर्यंत जर आपण छाटले मग ती धार कुदळीने छाटायची म्हणजे जमिनीत खोलवर छाटता येतं. किंवा जे मशीन आता खोडवर थासणीचं मशीन आलंय गोल फिरणार ब्लेड त्यांनी जर बुडके आपण छाटून घेतले जमिनीमध्ये खोलवर जर बुडके आपण छाटले तर येणारे फुटव्यांची संख्या आपोआप कमी राहते. जास्त फुटवे येत नाही मात्र हे खोलवर छाटले पाहिजे आणि मग त्याची लगेच पाहिजे असेल तर माती लावून घ्यायची. पाचट ठेवला असेल तर नंतर माती लावता येते. खोलवर छाटले की संख्येचं नियोजन चांगलं होतं. सर आता तुम्ही मागाशी म्हटलं तसं यावर्षी पावसामुळे लावणीच्या फुटवा कमी झाला त्यामुळे बाळभरणी आम्ही केली नाही करू नका. बरोबर आहे. आता नंतर कसं झालं फुटवा जास्त वाटायला मग ऊस खेरून काढला खेरून संख्या नियोजन केलेलं चांगलं होईल का? म्हणजे कापून हा कापून हा एक आहे एक ऊस कापला की खाल्लं परत 4-5 फुटवे ऊस जर कापायचं असेल तर एक पहिलं काय केलं पाहिजे कापल्या कापल्या त्याची परत एकदा बांधणी केली पाहिजे बाळ बांधणी केली पाहिजे म्हणजे फुटवे ज्यादा आले नाही पाहिजेत असं. आता किती दिवसाचा ऊस आहे आपला? तो 5 महिन्याचा आहे. आता बांधणी केली असेल ना मोठी बांधणी केली आहे त्याची मग ठीक आहे त्यातलं आता फुटव्याचं नियोजन होऊन जाईल व्यवस्थित. मला ते मोजून सांगा. मागाशी मी सांगितलं सरीची रुंदी अधिक लांबीला 10 फूट आत जाऊन मोजायचं किती ऊस आहेत ते बघायची त्यातले जगणारे ऊस किती वाटतात ते बघा त्याच्यावर संख्येचं नियोजन करते. 40,000-50,000-60,000 फुटवे असावे. धन्यवाद. चालेल. तुझा आवाज येत नाही रे. श्री सुरेश कोळी. सुरेश जी कोळी साहेब नमस्कार. दादा नमस्कार. नमस्कार बोला बोला. दादा सोलापूरहून सुरेश कोळी बोलतोय. बोला बोला बोला. नमस्ते दादा. ऊसाची आता हरसाली लागणीला रोप अवेलेबल होतील का आपल्याला व्यवसाय कडून वगैरे?
व्हीएसआय कडून लावणीसाठी रोप मिळू शकतात पण त्यांना अगोदर बुकिंग करावं लागेल. पाडेगाव मधून रोप नाहीत मिळत पण कांड्या मिळतात, पण त्या कांड्या लागणीसाठी मिळत नाहीत, तुम्ही बियाणं तयार करण्यासाठी त्यांच्याकडून मिळतात. म्हणजे ते ऑक्टोबरला आपल्याला कांदे मिळतात, थोड्या कांद्या आणून आपण लावायचे आणि पुढच्या वर्षी त्याचं बियाणं मग तयार करून लावायचं असतं. पण व्हीएसआय कडे माझ्या मते रोप मिळू शकतात, त्यांच्याकडे चौकशी करून बघून घ्या. दादा मला आणखीन एक प्रश्न होता. हा, माझं आता जोडगावाचं रान आहे. कशाचं? जोडगाव. जोडगाव बर. त्याची रास झालेली आहे हार्वेस्टरने. बर. मग आता ते जे पाचत आहे त्याला डायरेक्ट पल्टी घालून राग केलेलं बरं का रोटर मारून घ्यायला पाहिजे? काही नाही, ते हार्वेस्टरनी जर झाला असेल तर त्याचे तुकडे झालेले असतात, त्यामुळे जर डायरेक्ट गाडला तरी चालू शकते, पण ते लवकर गाडा, कारण ते कुजत नाही लवकर. लवकर कुजत नाही, पण गाडायच्या अगोदर त्याच्यावरती शेणखत टाकून घ्या किंवा कारखान्याचं कंपोस्ट टाकून घ्या. एक पोत युरिया आणि एक ते दीड पोत सिंगल सुपर फॉस्फेट त्याच्यावरती विस्कटा, मग ते गाडून टाका. म्हणजे हळूहळू त्याची कुजायची क्रिया चालू होईल, जून महिन्यापर्यंत चांगलं कुजून जाईल. ओके थँक्यू. चालेल. श्री अमर प्रश्न. श्री अमरशील देशमुख. देशमुख जी. हा नमस्कार दादा. नमस्ते नमस्ते, बोला की. आपण ज्या जातींचा उल्लेख केला त्या 10001 जातीचा उल्लेख केला नाही. आज आता आपला विषय होता तो आरसाली लागणीचा होता, त्यामुळे मी 10001 जातीचा उल्लेख केला नाही. 10001 जाती अत्यंत उत्तम जात आहे, पण ती 12 महिन्यात तोडावी लागते. आरसाली लागण आपण जून मध्ये केली तर आपण नोव्हेंबरला पुढच्या ऊस तोडतो, म्हणजे 18 महिन्यांनी तोडतो. 10001 ही व्हरायटी त्याच्यामध्ये टिकत नाही, त्याला कमी दिवसाची ती व्हरायटी आहे, लवकर पक्व होणारी व्हरायटी असं म्हणतात. अर्ली मॅच्युरिंग व्हरायटी आहे. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी मध्ये लावण्यासाठी ती सर्वोत्कृष्ट आहे. बरोबर. आणि दुसरा प्रश्न असा आहे, नदी नदीकाठची जमीन असेल, थोडस क्षारयुक्त जमीन असेल तर कुठली जात चांगली? मग तिथं एकमेव जात आहे त्यासाठीच ती जात जी काढली, COM 0265 फुले, ही जातच तिथे लावायला लागते. त्याला पर्याय नाही, दुसरी जात नाही कुठली आतापर्यंत आली त्याला. ओके थँक्यू. पुढचा प्रश्न आहे श्री रोहन. रोहनजी नमस्कार. दादा नमस्ते. नमस्ते. फल्टर मधून बोलतोय मी. बोला की. बोला की. माझा प्रश्न असा होता की सरी कोणत्या दिशेने असावी? सरी ही शक्यतो दक्षिण आणि उत्तर अशा दिशेने असावी. प्लॉटच जर समजा पूर्व पश्चिम असेल तर पूर्व पश्चिम काढायला सुद्धा हरकत नाही, पण शक्यतो ती दक्षिण उत्तर असावी. त्याला एक मुख्य कारण आहे, मी मागाशी म्हणालो फोटोसिंथेसिसच्या क्रियेमध्ये जमिनीतनं आलेलं अन्न पानामध्ये येतं, पानामध्ये हवेतनं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जातो, मग त्याच्यावरती प्रकाश पडतो आणि प्रकाश संश्लेषण क्रिया होऊन त्याचं अन्न तयार होतं आणि ऊसाची वाढ होते. आता हवेतला जो कार्बन डायऑक्साईड वायू ते पान शोषून घेतं, ते केव्हा शोषून घेऊ शकतं? जेव्हा हवेचा स्पीड हा संत असतो, एक विशिष्ट अशा प्रमाणापेक्षा कमी स्पीडने ज्या वेळेला हवा असते त्याच वेळेला फक्त तो कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेऊ शकतो. हवा जर वेगात असेल तर कार्बन डायऑक्साईड वायू त्याला घेता येत नाही, संत होईपर्यंत त्याला वाट बघावी लागते. आपल्याकडं नेहमी जर बघितलं तर पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे अशाच दिशेने शक्यतो वारं वाहत. शक्यतो हा शब्द मी मुद्दाम वापरतो. बहुतेक वेळेला पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे वारं जात असतं. जर दक्षिण उत्तर सऱ्या काढल्या आणि तशी जर लागण केली तर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारं वारं किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे येणारं वारं पहिल्या एक दोन सऱ्यांमध्ये उसाच्या ओळीला ते तटेल, ब्रेक होईल ते वारं, आणि आज जसं येईल तसं त्याचा स्पीड कमी 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 होत येईल आणि मग त्याला हवेतला कार्बन डायऑक्साईड वायू घेता येणं शक्य होत. जर पूर्व पश्चिम सऱ्या काढल्या तर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारं वारं आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे येणारं वारं वेगाने त्या सरीच्या मधनं वाहून जाईल आणि कार्बन डायऑक्साईड वायू त्याला घेता येणं थोडस त्रासदायक होईल. हा एक भाग. आणि दुसरा,
दक्षिणायन आणि उत्तरायन हे जे दोन प्रकार आपल्याकडे आहेत सूर्याचे जाण्याचे, त्याच्यामध्ये दक्षिण उत्तर सरी असताना त्याचा जास्त फायदा होतो असं तज्ज्ञ मंडळी सांगतात. त्यामुळे शक्यतो हे सऱ्या ह्या दक्षिण उत्तर असाव्यात. जर पूर्व पश्चिम सरीची लांबी जास्त असेल तर पूर्व पश्चिम सुद्धा काढायला हरकत नाही. माझा अजून एक प्रश्न आहे दादा. हा 365 ची लागण 8 महिन्यांची आहे तर त्याचा तिची 65 काढली तर चालेल का? 265 शक्यतो काढत नाही. पण जर सगळं नियोजन व्यवस्थित असेल तर फक्त वाढलेली खालची 2-4 पानं काढून टाकायला हरकत नाही, जेणेकरून कोंबाऱ्या किंवा वॉटरशूट निघतात का आपल्याला बघायला येईल. होतंय असं 265 आणि 10001 ह्याला डोळे फुटायचा प्रयोग हा त्याच्यात होतोच होतो. डोळे हे 11 महिन्याच्या दरम्यान त्या दोन्ही पॉरायटीला फुटतात. 65 जरा अगोदर काढलं आणि सूर्यप्रकाश डायरेक्ट डोळ्यावरती पडला तर जरा उशिरा फुटणारे डोळे लवकर फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो 265 काढू नये असं मानतात. पण गॅप जास्त पडली असेल, संख्या योग्य नसेल तर खालची वाढलेली पानं काढून टाकली आणि सूर्यप्रकाश जर खाली आला तर वॉटरशूट निघण्याची शक्यता आहे, जेणेकरून उत्पादन वाढीसाठी त्याचा बऱ्यापैकी उपयोग होतो. पुढचा प्रश्न आहे श्री आदर्श पाटील. आदर्शजी हा नमस्ते. नमस्ते. अडसली लागण्यासाठी कोणता महिना योग्य आहे आणि त्यापूर्वी सोयाबीन सारखं पीक घेतलं तर चालेल का त्या सरीमध्ये? आता चक्रातच बसू तुम्ही आल्या म्हणून. अडसली लागण ही 15 जुलै ते 15 ऑगस्ट हा त्याचा योग्य हंगाम आहे. मागच्या वेळेला आपली चर्चा झाली होती, एका महिन्यामध्ये एका ऊसाला 3 ते 3.5 कांड्या वाढत असतात. 15 जुलैला ऊस लावला त्याच्याऐवजी जर आम्ही 15 जून मध्ये ऊसाची लागण केली तर एक महिना त्याला जास्त मिळेल आणि जास्त मिळाला की 3 ते 3.5 कांड्या वाढतील, तेवढं वजन वाढेल. 15 जूनच्या ऐवजी 1 जूनला लागण केली तर 1.5 महिना ज्यादा मिळेल आणि 1.5 महिना ज्यादा मिळाला तर 5-5.5-6 कांड्या वाढतील, तेवढं उत्पादन वाढेल असं वाटतं. म्हणून आम्ही 15 जुलैच्या ऐवजी ते लागणी अलीकडे लावत आलो. शक्यतो 15 जुलै ते 15 ऑगस्ट हा हंगामच आपण करावा, म्हणजे त्याला भविष्यामध्ये तुरा येण्याची शक्यता फक्त 20% असते. 80% तुरा येण्याची शक्यता त्याला होत नाही, तुरा येत नाही. पण जर आपण 15 जुलैच्या अगोदर 1 जून पर्यंत जर लागण करत आलो पाठीमाग तर कदाचित तुरा येण्याची शक्यता त्याचं वाढते, प्रमाण त्याचं जास्त वाढतं. त्यामुळे 15 जुलै ते 15 ऑगस्ट हा लागणीचा योग्य हंगाम आहे. पुढचा प्रश्न आहे श्री समीर सुतार. समीरजी, समीर सुतार जी अनम्यूट करून प्रश्न विचारा. हा सर नमस्कार. 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 मी पालीतन बोलतोय, खंडोबाची पाली. बोला बोला. आपलं अडसलीला अग्नील आपलं आंतरपीक बटाटा घेतलं चालेल का? अडसली लागणीमध्ये बटाटा येतो का बघा, कारण अडसली लागणी जुलैमध्ये होत असते आणि जुलैमध्ये बटाटा लावून जर पीक येत असेल तर लावायला काहीच हरकत नाही. पण बहुतेक बटाटा हा ऑक्टोबर मध्ये लावला जातो, त्या दृष्टीने बघा, कारण बटाट्याला थंडी पाहिजे असते ना. आणि सर दुसरा एक प्रश्न असा होता, आमच्या भागात 17 भागात रोपाची लागण ज्यादा होती. बरोबर. रोप काढली लागण चांगली. जर जुलै नंतर ऑगस्टच्या पुढे जर लागण होणार असेल आपली तर रोप लागण केव्हाही फायदेशीर, कारण 1 महिना ज्यादा त्याला मिळतो, एवढ्या कांड्या ज्यादा मिळतात, उत्पादन चांगले मिळते. 15 जुलैच्या दरम्यान आपण लागण करणार असाल तर रोप लावायची अजिबात गरज नाही, कांड्याची लागण ही उत्तम ठरते. 15 जुलै का? 15 जुलै ते 15 ऑगस्ट कांडीचीच लागण करा. 15 ऑगस्टच्या पुढे जर काही कारणाने आपली लागण लांबणीवर पडणार असेल तर मग रोपाची लागण करावी. आमच्या भागात जास्त पण 15 जूनलाच लागण होती. हा 15 जूनचं मी मागाशी सांगितलं, 15 जूनला. आता यावर्षी तुम्हाला अनुभव आला असेल, लहान मोठ्या सगळ्याच ऊसाला सरसकट तुरा आला. 6 महिन्याच्या ऊसाला देखील आपल्या परिसरामध्ये तुरा आलाय. त्याला मुख्य कारण असं की 15 जुलैच्या अगोदर केलेल्या लागणीला हवामानानुसार काही वर्षी 80% तुरा येण्याची शक्यता असते आणि इतर 15 जुलैच्या पुढे लागण जर आपण केली
तर 80% तुरा न येण्याची शक्यता असते, म्हणजे तुरा त्याला शक्यतो येत नाही. मग ती एक काळजी आपल्याला घ्यावी लागते. जर लवकर लागण झाली आणि तुरा आला तर 6-7-8 महिन्याच्या उसाला तुरा आला तर काहीच करू शकत नाही. तुरा आला की वाढ थांबते, वाढ थांबली की नुकसान होतं आपलं मोठं. म्हणून सोयाबीन लावले की लागण करायची का? नाही नाही, तुम्ही सोयाबीन लावा न लावा तो भाग वेगळा. 15 जुलै ते 15 ऑगस्ट हा लागणीचा अडचणी लागणीचा हंगाम. पुढचा प्रश्न आहे श्री सोमनाथ जाधव. जाधव सर, श्री सोमनाथ जाधव. नमस्ते सर. माईक. नमस्ते नमस्ते. तुम्ही आता मगाशी सांगितलं कांडी आडवी का लावावी सर? सरी मध्ये अशा सऱ्या असतात लांबीला आणि त्यात ही एक डोळ्याची कांडी सरीत आडवी लावा असं मी म्हणालो. आडवी लावणं याचा अर्थ, जर अशी कांडी आडवी लावली त्याला पहिले येणारे 4-5 फुटवे जे आहेत त्या कांडीच्या डोळ्यातून पुढे 1-2 आणि मागे 1-2 असे निघतात, असे फुटवे येतात. कांडी जशी आपण लावतो त्याच्या बरोबर आडव्या बाजूला पहिले 4-5 फुटवे येतात, जे फुटवे जोमाने वाढत असतात आणि भविष्यात शेवटपर्यंत टिकणार असतात. सरीमध्ये जर अशी सलग सरीच्या दिशेने कांडी लावली तर या कांड्या पहिले येणारे फुटवे सरीमध्ये आडवे येतात. आडवे आलेले फुटवे आतल्या बाजूने जोमाने वाढतात. पॉवर टिलर किंवा मोठी बरणी कुठलं अवजार घातलं की यातले 1-2 चांगले आतल्या बाजूला वाढलेले फुटवेच मोडतात, उत्पादनात घट येते. शिवाय पाटानं पाणी देत असताना आडवे झालेले असे जे फुटवे आलेले आहेत ते याच्यात एखादं पाचट अडकलं, एखादा कागद अडकला, पाणी जाताना याला थांबत थांबत पाणी जात आहे, पाण्याचं प्रमाण जास्त त्या सरीमध्ये भरलं जात आहे, त्यामुळे उत्पादन वाढीवरती सुद्धा त्याचा परत वाईट परिणाम होतो. हे जर सरीच्या दिशेने जर फुटवे आलेले असतील तर आतल्या बाजूला फुटवे न आल्यामुळे मोडायचं प्रमाण कमी राहतं, नंतर येणारे फुटवे आतल्या बाजूला येतात पण ते लहान असतात त्यामुळे ते एवढे मोडले जात नाहीत, आणि दुसरं पाणी सलग लगेच पळून जाण्याला त्याची मदत होते. पुढचा प्रश्न आहे श्री रंगनाथ हिंगिरे. रंगनाथजी नमस्कार. 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 मी पुण्यावरनं बोलतो. हा बोला. पुण्यावरनं बोलतो साहेब. मी आता खोडवा गेला त्यानंतर हरभरा पीक घेतलं सर. आता हरभरा हार्वेस्टिंग झालेला आहे, आता ऊस लागण केली तर चालेल का? आता सुद्धा ऊस लोक लावायला लागले, पण आता सुद्धा लोक ऊस लावत आहेत. शास्त्रानुसार फेब्रुवारी नंतर ऊसाची लागण करू नये असं सांगितलं जात. त्याला कारण असं आहे, बरोबर, आता ऊस लावला तर त्याचं जर्मिनेशन फार चांगलं होत नाही कारण अति उष्णता आहे. यावर्षी तर उष्णतेचं प्रमाण अजून जास्त देखील आहे, त्यामुळं ऊसाची उगवण चांगली होत नाही. समजा दाट लागण केली आणि ऊसाचं जर्मिनेशन आपण करून जरी घेतलं तर या तापमानामध्ये त्याची वाढ चांगली होत नाही. आणि ऊसाचं ऍव्हरेज चांगलं यायचं असेल तर पहिल्या 3 महिन्यामध्ये जे त्याची वाढ होते त्याच्यावरती पुढचं भविष्यात त्याची वाढ अवलंबून असते. आता आपल्याला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आणि जूनचे 15 दिवस खूप उष्णता मिळाल्यामुळे त्याची वाढ अत्यंत स्लो होते आणि हा ऊस 11-12 महिन्यात परत कारखान्याला जातो, कारण पुढच्या वर्षी फेब्रुवारी मार्च मध्ये हा घालवावा लागतो, कारखाना बंद होता होता, त्यामुळे त्याचा अवरेज त्या कारणाने देखील कमी येतं. कुठल्या 11 महिन्यात ऊस गेल्यामुळे त्याला कांड्या कमी राहतात आणि अवरेज पण त्याचं कमी येतं, पण तरी सुद्धा रान पाडून ठेवायचं नाही असं विचार असेल तर लावायला हरकत नाही. किंवा मशागत चांगली करून सेंद्रिय खताचा वापर करून जून जुलै मध्ये जर ऊस आपण केली तर 16-17 महिन्याने तो ऊस जातो, एक सीझन पुढे जातो, पण त्याचा ऍव्हरेज आपल्याला चांगले मिळू शकतो. पुढचा प्रश्न आहे श्री नामदेव मोरे. नामदेवजी. हा नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. हा ते डोळ्याला जर आपण डोळ्याची लांबी किती ठेवावी? डोळ्याचा वरचा भाग 1/3 म्हणजे थोडा आणि उरलेला खालचा भाग सगळा म्हणजे 2/3. कांडी किती जेवढी लांब असेल तेवढ्या लांबीचीच कांडी घ्या, वरचा भाग 1/3 आणि खालचा भाग 2/3 असं तोडून लागण करायचं.
त्याला जेवढी जास्त कांडीचं त्याला मिळेल तेवढं हे उगवंतीचे अतिशय जोमदार होते, परंतु त्या कांडीतनच त्याला सगळं खायला मिळत असत. चालेल, धन्यवाद सर. पुढचा प्रश्न आहे श्री बाबासाहेब पाटील. नमस्कार दादा. नमस्ते नमस्ते. सर, सरीची लांबी किती अंतर ठेवावी जास्तीत जास्त? साधारणतः 100 ते 150 फुटावरती कट असावा, म्हणजे दोन सऱ्यामध्ये पाणी सोडलं पाटाचं तर तिथपर्यंत व्यवस्थित पोहोचेल, पुढच्या दोन सऱ्यांना पाणी लावता येईल. जमिनीचा उतार जर जास्त असेल तर अजून कमी करावं, समतल जमीन असेल तर 150 फुटापर्यंत ठेवावं. 200, 300, 400 फूट लांबीची सरी ठेवली आणि इकडून पाणी जर त्याच्यात सोडलं तर शेवटी पाणी पोहोचेपर्यंत अलीकडच्या भागामध्ये खूप ज्यादा पाणी होतं, उसाच्या उत्पादन वाढीवरती पण परिणाम होतो, पाण्याचा अपव्यय जास्त होतो, जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण वाढण्याचं प्रमाण देखील जास्त होत. त्यामुळे सरीची लांबी जी आहे ती 100-150 फूट जास्तीत जास्त. पुढचा प्रश्न आहे श्री प्रांजल विरकर. नमस्ते दादा. नमस्कार नमस्कार. सर, मला एक प्रश्न विचारायचा होता की ड्रिपने पाणी देतो आपण ते दररोज द्यावं की किती दिवसाचा गॅप ठेवा, आणि जर 8 दिवसाचा गॅप राहिला तर परिणाम होतो का? 8 दिवसाचा गॅप ठेवला तर परिणाम होतो, तो वाईट परिणाम होतो, चांगला नाही, वाईट होतो. ड्रिपची कन्सेप्टच अशी आहे, उसाला पाणी जे लागतं ते थोडं थोडं आणि सारखं सारखं लागतं. पाटानं पाणी आपण 8-8 दिवसांनी देऊ शकतो, त्याच्याऐवजी ड्रिपने दररोज पाणी द्यायचं आहे आणि ते थोडं थोडं द्यायचं आहे, ज्यादा पाणी अजिबात द्यायचं नाही. अजून सुद्धा आमच्याकडे बऱ्याच वेळेला एक रात्रभर एका प्लॉटला पाणी, दुसऱ्या रात्रभर दुसऱ्या प्लॉटला पाणी, तिसऱ्या रात्रभर तिसऱ्या प्लॉटला पाणी अशी देण्याची पद्धत आहे, एकदम चुकीचं आहे. उसाला पाणी दररोज द्यायचं आहे पण ते अत्यंत थोडं थोडं द्यायचं आहे. किती वेळ? आता हा 4 लिटरचा जर ड्रिपर असेल आणि 1.5 फुटावरती म्हणजे 50 सेंटीमीटर वरती ड्रिपर असेल तर ढोबळ मानानी लागण झाली की पुढचे 1 महिनाभर 1 दिवसाआड 1/2 तास पाणी त्याला द्यायचं आहे. 5 हॉर्सपॉवरची मोटर असेल तर 1.25 ते 1.5 एकर क्षेत्र एका वेळेला चालतं. दुसऱ्या महिन्यामध्ये दररोज 1/2 तास पाणी द्यायचं आहे. तिसऱ्या महिन्यामध्ये दररोज 1/4 तास पाणी द्यायचं आहे, म्हणजे तिथून पुढे प्रत्येक महिन्याला 15-15, 10-15 मिनिटं पाणी वाढवत जायचं. मार्च महिन्यामध्ये 1.5 तास ते 2 तास, एप्रिल महिन्यामध्ये 2 ते 2.5 तास आणि मे महिन्यामध्ये 2.5 ते 3 तास. तुम्हाला अगदी वाटलं अजून पाणी कमी पडतंय तर मे महिन्यात थोडं जास्त पाणी अजून दिलं तरी चालेल, असं नियोजन त्याचं असलं पाहिजे. हे लिटर मध्ये पण सांगता येईल. एप्रिल मे महिन्यामध्ये ऐन वेळेला उन्हा, ज्या वेळेला बाष्पीभवन सगळ्यात जास्त असतंय, त्यावेळेला 1 एकरामध्ये 25,000 ते 30,000 लिटर पाणी उसाला द्यायचं असतंय. ड्रिपरची संख्या आणि त्यातनं पडणारं पाणी याचं गणित जर आपण केलं तर 2.5 तास ते 3 तास एवढं त्याचं गणित होत. धन्यवाद सर. अजून एक प्रश्न आहे श्री सागर जाधव. एक मिनिट. हा बोला बोला, दुसरा प्रश्न विचारा. माईक त्यांचा म्यूट झालाय. बर ठीक आहे. सागर जाधवजी. हॅलो. हा बोला. ऊस आता 11 महिन्याचा आहे, ऊसाची जाडी वाढवण्यासाठी काय करता येईल आपल्याला? 11 महिन्याचा ऊस म्हणजे त्याची लागण केव्हा झाली? 15 जूनला झाली. आता मी पण 15 जून 9 महिने झाले ना. 15 जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि आता एप्रिल. 15 जून म्हणजे 15 एप्रिलला तुमचे 10 महिने होतील. ठीक आहे. जाडी वाढवायला आता फारसं काय करता येत नाही, सुरुवातीपासून खताच्या नियोजनानुसार त्याची जाडी वाढत असते. संख्येचं नियोजन फार महत्वाचं, आजचा विषय तोच आहे. फुटव्यांची संख्या जास्त झाली की खाऊन मरणारे संख्या जास्त होतात, जगणाऱ्याला कमी खायला मिळतं, जाडी वाढत नाही. तरी सुद्धा आता त्याला देताना ड्रिप आहे का पाट पाणी आहे? ड्रिप आहे. 1 महिन्यामध्ये 25 किलो अमोनियम सल्फेट आणि 25 किलो 0050 किंवा पांढरं पोटॅश जे 60% असतं ते 1 महिन्यामध्ये एवढं जर प्रमाणात आपण दिलं आणि इथून पुढे अजून 2 महिने जर आपण देत राहिलो तर जाडीमध्ये चांगला परिणाम होतो. आणि मध्येच एकदा कॅल्शियम नायट्रेट 10 किलो स्वतंत्रपणे त्याला द्यायचं दर महिन्याला,
दर महिन्याला एकदा कॅल्शियम नायट्रेट 10 किलो स्वतंत्रपणे आणि अमोनियम सल्फेट 25 किलो आणि 0050 25 किलो असं सलग 2-3 महिने जर आपण देत राहिलो तर बऱ्यापैकी झाडी वाढेल. आपल्या त्या उत्सर्जनानुसारच आपण सर्व प्रक्रिया केली पहिल्यापासून लागण्यापासून फवारण्या वगैरे पण केल्या. ते झाडे अंतर जास्त आहे पेऱ्यातील परंतु झाडे थोडासा कमी वाटते म्हणून तो प्रश्न होता. नाही नाही काय नाही थोडंफार त्याला त्या वाढते आणि खाल्लं आता वॉटरशूट निघाले असतील की कोंबरे निघाले असतील. हो हो आणि खोडव्यात का आता कारखान्याची राख पसरली तर चालेल का? खोडवाच्या 3 महिन्यात झाला. कारखान्याची राख जास्तीत जास्त 700 ते 800 किलो टाकायची असते. प्रेसमड पासून तयार केले कंपोस्ट मात्र तुम्ही 10 टन 15 टन टाकू शकता. राख मात्र 1 टनापेक्षा जास्त नको. श्री सागर जाधव. सागरजी नाही येत. श्री दीपक पवार. श्री दीपक पवार दादा. हा बोला. आवाज येतोय का? दीपक पवार बोलतो कडेवर. बोला 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 येतोय व्यवस्थित येतोय. हा ऑक्टोबरची पूर्व हंगामी लागण आहे. बर संख्या बऱ्यापैकी मेंटेन केली. आता 5-5.5 महिने झाले पण असं झाडे वाटत नाही. बर बाबा त्याला काय करावं लागेल किंवा इथून खताचं काय शेड्यूल करता येईल? ड्रीप आहे. ड्रीप आहे. आता मगाशी सांगितलं तसं 25 किलो अमोनियम सल्फेट 25 किलो 0050 किंवा पांढर पोटॅश जे आयपीएलचं येतं 60% हे महिन्याभरात थोडं थोडं देऊन संपवायचं. तुम्ही थोडं थोडं द्या म्हणजे 4 वेळेला दिलं तर मी बघून द्यायचं. 5-5 किलोचे 5 टप्पे होतील किंवा 8-8 किलोचे 3 टप्पे होतील 7-7 किलोचे 4 टप्पे होतील असं. जर चौथ्या दिवशी द्यायचं आणि 25 किलो संपवायचं एका महिन्यात. जास्त द्यायचं नाही एवढं लक्षात ठेवा. आणि प्रत्येक महिन्यात एकदा स्वतंत्रपणे कॅल्शियम नायट्रेट 10-10 किलो द्यायचं. एक वेळ बरोबर. एका महिन्याला नाही. हा एका महिन्याला 10 किलो संपलं पाहिजे. एकदा संपलं तरी चालतंय. असं प्रत्येक महिन्यात एकदा 10 किलो कॅल्शियम नायट्रेट असं 3 महिने द्या. झाडी वगैरे बऱ्यापैकी सुधारते. बरोबर. दुसरा प्रश्न. हा दादा आपण जे फोगर लावलेत का नाही आता रेग्युलरचे स्प्रिंकलर आहेत का असं मिनी स्प्रिंकलर आहेत वरचे? एकदम मिनीतले मिनी स्प्रिंकलर आहेत जेणेकरून धुकं तयार व्हावं असे. ते एक स्पेशल स्प्रिंकलर मागून घेतले होते. 50-22 नंबर आहे. जैन कंपनीचे आहेत. प्रत्यक्ष. हा किती अंतरावर आहेत? 10.5 मीटर x 10.5 मीटर 35x35 फुटावरती आहेत. असं एका एकरामध्ये 30 बसवले. जैनचे आहेत का? जैनचे आहेत सगळे. ठीक आहे ठीक आहे धन्यवाद. चालेल. श्री सागर जाधव. हा नमस्कार दादा. हा बोला की. खोडव्या आता माझा 3 महिन्याचा आहे. बर. आणि बैलांच्या सहाय्याने त्याची मी बघायला कातरून घेऊन बेसल डोस दिलाय. युरियाचा डोस दिलेला आहे. आणि ड्रीपमध्ये काय खत नियोजन केलेलं नाही अजून. कशाचं? ठिबकद्वारे खताचं नियोजन काय करावं लागेल? बेसल डोस मध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य गंधक मॅग्नेशियम दिले का? हा दिले. मग आता त्याला युरिया 2 किलो 12-61-0 किंवा फॉस्फरिक ऍसिड 1 किलो आणि 0050 1 किलो असं 40-45 दिवस हे रोजचं प्रमाण आहे. असं 45 दिवस द्या. रोज द्यायचे येत नसेल दर चौथ्या दिवशी देणार असाल तर याच्या 4 पट करायचं. म्हणजे युरिया 2 × 4 म्हणजे 8 किलो 12-61 दिलो 0-1 × 4 म्हणजे 4 किलो आणि 0050 4 किलो असं दर चौथ्या दिवशी द्या. किंवा रोज प्रमाण सांगितलं त्याला गुणिले कितव्या दिवशी देणार आहे त्याप्रमाणे करा. पण शक्यतो तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी द्या. असं जर देत राहिला तर एकदम जोमाने ऊस वाढेल. आणि मग 45 दिवसांनी फक्त नायट्रोजन द्यायचं का अजून काय कमतरत आहे बघून आपल्याला ठरवता येईल. त्याच्या ऊस संजीवनीच्या पण फवारणी आपल्या 2 झाल्या. तिसरे राहिलेले आहे. बर. पण त्याला जाडी तशी म्हणावशी नाही. उंची वाढली. ग्रीप घेतला जास्त. 5 फूट उंची दिसते. फुटव्यांची संख्या थोडी जास्त असेल. उंची वाढीला लागते आणि जाडी कमी राहते. त्यातले फुटवे जसे कमी होतील तसं जाडी वाढायला मग सुरुवात होते. त्यामुळं
बुडके खोलवर छाटून घेणे खोडव्यामध्ये हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. सुरुवातीला केले केले मी तसं सगळं नियोजन पहिल्यापासून. हा हा केले तरी पण फुटवे भरपूर आले. बघूया आता काय काय होत. ओके थँक्यू. पुढचा प्रश्न आहे श्री दीपक पवार. आता विचारलं होतं रे त्यांनी. अच्छा हो हो सॉरी. पुढचा प्रश्न आहे श्री प्रसाद जाधव. जाधव सर. प्रसाद जाधव. हा बोला. आवाज येतो. हा येतो सर. 28 उसामध्ये भुईमुगाचं आंतरपीक घेतलं तर चालते. काही चालण्यासारखं नाही असं नाही. सरीची रुंदी वाढवायची. किमान 5 फुटाची सरी पाहिजे. आंतरपीक घेत भुईमुग घेत असताना तो फार उंच जाणार नाही अशा पद्धतीचं बियाणं निवडा. कारण आता अलीकडे बघितलं सोयाबीन आणि भुईमुगामध्ये उसाला फुटकेच येत नाहीये. जेटा कोंबाय तोच एक शेवडी वाढतो. खूप उंच जातो. डोक्यापर्यंत जातो. कारण खालून फुटवे नसतात. फुटवे आपल्याला किमान 5-7-8 फुटवे यायला लागतात. ते जर फुटवे नाही आले तर भुईमुग आणि सोयाबीन काढून झाल्यानंतर परत एकदा ते सगळं आलेलं फुटवे कापून काढतात आणि परत मग फुटव्या त्याला घ्यायला सुरुवात होते. नुकसान फार होत आहे. सरीची रुंदी वाढवून अगदी योग्य वेळेला भुईमुग निघेल अशा पद्धतीने जर करणार असाल तर काय घ्यायला काहीच हरकत नाही. चांगलं पीक येत. आणि 1 जुलै दरम्यान लागण केली तर डिसेंबर अखेर तुरा येण्याची शक्यता असेल काय त्याला? 1 जुलैला असण्याची शक्यता असते. 80% असते. येईलच असं काही नाही. पण आपण थोडस नायट्रोजनची मात्रा त्याला व्यवस्थित देत राहिलो. आपले जे शेड्यूल आहे सगळं खताचं त्याप्रमाणे जर त्याला नायट्रोजन वेळच्या वेळेला मिळत राहिला तर तुरा येण्याची क्रिया पुढे ढकलली जाते. पुढचा प्रश्न आहे श्री काकासाहेब साळुंखे. हा सर. दादा नमस्ते. नमस्ते नमस्ते. माझी लागण आहे आता 125 दिवस झाले. 4.5 फुटी सरी आहे आणि 1.25 फुटावरती एक डोळा लावला आहे. बर. आता माझा प्रश्न असा आहे की ते बांधणी मोठे बांधणी करायचे परंतु सरासरी फुटवे 12-15 म्हणजे काही ठिकाणी 10-18-20 पर्यंत आहेत. बर. तर आता संख्या नियोजन केलं तर चालेल का? म्हणजे जे कमजोर फुटवे वाटतात ते मोडले तर चालतील का किंवा कसं करा? मोडले तरी चालतील. पण आता भरणी करणार आहात ना आपण. हो. त्या भरणीमध्ये बरेचसे झाकून जातील आणि जे काही कमकुवत आहेत ते मरून पण जातील आपोआप. कारण ते परत काढायचं म्हणजे काय होतंय ते काढायला लागले की चांगले बरेचसे ऊस सुद्धा निघून येतात बाहेर. कारण आपण काय प्रत्येक वेळेला आपण स्वतः जाऊन ते काढत बसत नाही. कामगार करायला लागतात. नजरचुकीने चांगले चांगले ऊस पण मोडून येण्याची शक्यता असते. त्याच्यापेक्षा भरणी पूर्ण करून घ्या. बरेचसे ऊस त्यात कमी होतील. काही मरणारे ते सुद्धा मोठ्या त्या बाकीचे ऊस मोठे व्हायला लागले की दडपून ते पण मरून जातील. आणि मग त्यातनं राहिले तर आपल्याला विरळणी करता येईल. पुढचा प्रश्न आहे श्री सुनील. सुनील जी. हॅलो. हॅलो. हा बोला. हा बोला सर. आमचा ऊस 8 महिन्याचा झालाय पण खालून फुटवे निघत आहेत. काय करावं? फुटवे फुटवे निघत आहेत खालून. आता अहो ते जाड फुटवे येतात. उलट ते चांगले आहेत ना. वॉटर शूट म्हणतात किंवा कोंबरे म्हणतात. उलट त्याला जरा खायला घाला. जेवढे येतील तेवढं उत्पादन वाढणार आहे. खूप चांगला ऊस त्याचा तयार होतो. कारण आता तो यायला लागलेत ना की जाणार आहेत पुढच्या नोव्हेंबर डिसेंबरला. बरोबर. आता इथून पुढे नोव्हेंबर डिसेंबर जर मोजलं आपण तर 7-8 महिने आहेत ना आपल्या हातात. बरोबर. ते चांगले तयार होतात. 20-20 कांड्या तयार होतात. जाडीला येतो मोठा ऊस असा. वजनाला चांगला येतो. रिकव्हरी पण चांगली असते. चालेल. पुढचा प्रश्न आहे श्री धनाजी घोरपडे. हा बोला सर. हा नमस्कार सर. नमस्ते नमस्ते. हा सर आवाज येतोय का तुम्हाला? येतो येतो व्यवस्थित येतो. हा मी धनाजी घोरपडे निसराळे तालुका सातारा इथून बोलतोय. बोला बोला. हा मी 8 साली लागून जुलैमध्ये केली. बर. गेल्या वर्षी मला खूप फुमणीचा खूप मोठा त्रास झाला. मी ते पूर्ण ऊस काढून 6 महिने रान नांगरून ठेवलं. मशागत केली आणि परत आता लागण मी केलेली आहे. आता लागण केल्यानंतर मी गेली 15 वर्ष सरळ डोस मधून चालतो. असा कुठल्याही आधी मध्ये क्रॉस डोस घेतला नाही. गेली 15 वर्ष मी हे सातत्य ठेवले. फक्त
या वर्षी मी जीवाणूसाठी थोडस पुढचं पाऊल टाकले तर ते माझं झालेलं प्रमाण जीवाणूंचं योग्य आहे की कमी पडते हे मला फक्त डिटेल्स पाहिजे होतं तुमच्याकडून. मी दोन वेळेला जीवाणू द्यायला पाहिजे. ऐका मी हा मी जे शेड्यूल दिलं ते सांगतो तुम्हाला अगोदर. मी जीवामृत दोन वेळा सोडले. बर. डी कल्चर दोन वेळा सोडले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट बीयूएम एक वेळ सोडले. डीएसबी जीवाणू दोन वेळा सोडलाय आणि एझेट वेक्टर एक वेळा सोडलाय. बर. आता आपल्याला यात अजून काय द्यावं लागेल का हे पुरेसं होते? नाही आता हे सोडून किती दिवस झाले? हे मी प्रत्येक पाण्याला एक एक हेच दिलेलं आहे म्हणजे दर 8 ते 10 दिवसानं पाणी उसाला देतो. या प्रत्येक पाण्याला माझं सोड पाणी आहे. मी मोटर पशी वाल बसवलेत आणि बॅलर बसवले तिथून मी सगळं टीचिंग देतोय. आता जुलैची लागण आहे म्हणजे 8 महिन्याचा ऊस आहे तो साधारणतः. हो आता जर हे देऊन आता अलीकडेच दिलं असेल लगेच परत द्यायची गरज नाही. द्यायचं असेल तर फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया ते एक घ्यावं लागेल आणि आझोटोबॅक्टर हे तीन जीवाणू सोडावेत. आता बीबीएम दिलंय ते चांगलं आहे म्हणजे काय बारीक आळे असतील तर ते कंट्रोलमध्ये ठेवेल काही वाईट नाही. पण मे महिन्याच्या अखेरीला परत एकदा बीबीएम सोडावं कारण जूनच्या पहिल्या आठवड्यात हुमणीच्या आळ्या तयार व्हायला सुरुवात होते. बीबीएम जर तिथं असेल तर त्या हुमणीच्या आळ्यांवरती आळा बसेल. चालेल चालेल चालेल. थँक्यू सर. पुढचा प्रश्न आहे श्री सोमेश भुसरे भुसारे. सोमेश जी श्री सोमेश पुढचा प्रश्न आहे श्री कैलास काळे. काळे सर नमस्कार. सर नमस्ते दादा. नमस्कार दादा. आपलं हे खोडवा मोडलाय मी. आता मला लागण तुमचे करायचं मिळेल का? लागण केव्हा करणार परत? जुलै ऑगस्टला 1 जुलै. बर. कुठलं गाव? सिद्धटेक तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर. सिद्धटेकला आहे. बर बर. पाऊस काय लगेच सुरू होत नाही तुमच्याकडे जून मध्ये. आता ताग द्यायचा जर केला तर त्याला मोडायला 50 ते 55 दिवस लागतात. आता जर आता समजा 10 एप्रिलला जर तुम्ही टाकला तर 10 मे आणि पुढचे परत 15 ते 20 दिवस पुढचे म्हणजे 30 मेच्या दरम्यान तो गाडता येईल. त्या दरम्यान तुमच्याकडे पाऊस नसला तर ते गाडणं योग्य पद्धतीने करता येते. उन्हाळी पाऊस ज्याला आपण म्हणतो तो 20 मे पासून पडायला सुरुवात होतो. काही ठिकाणी पडतो काही ठिकाणी अजिबातच पडत नाही. त्यावेळेला गाडणे हे ताग द्यायच्या गाडायची अडचण होते का ते बघायला लागतंय कारण पाऊस केव्हा पडेल केव्हा थांबेल सांगता येत नाही. त्यामुळं हे सगळं ताग द्यायचा जो गाडायचा आहे तो 15 मेच्या अगोदर गाडला गेला पाहिजे अशा पद्धतीने त्याच्या लागणी कराव्या लागतात. त्यामुळे आता करणं थोडस पुढे जर तुमच्याकडे पाऊस पडत नसेल तर करायला हरकत नाही. पाऊस पडला तर मग आपल्याला ते गाडता येत नाही त्याची मशागत नीट होत नाही सऱ्या काढता येत नाही ती अडचण. पुढचा प्रश्न आहे श्री सोमेश भुसारे. नमस्कार सर. नमस्कार सरी आणि एका इतीच्या अंतरावर एक डोळा पद्धतीने लागण केलेली आहे. बर. 4 फूट बाय 8 इंच. हा आणि फुटवे सध्या भरपूर प्रमाणामध्ये आहेत आणि तुमच्या म्हणजे फवारणीचं नियोजन पण केलेलं आहे. फुटवे भरपूर आहेत ते फुटवे म्हणजे कमी कसे करावं आता कोणत्या पद्धतीने करावं? केव्हाची लागण आहे? आता जानेवारी महिन्यामध्ये केलेली आहे. बाळभरणी आता करायची? हा केलेली आहे. 3-4 इंच मातीची भर लावली की बरेचसे फुटवे त्यात मरून जातात. आणि उंचीला किती आले बघा मोठी भरणी जराशी. हा आहे छाती इतक्याला समजा ऊस आहे अजून समजा चांगला आहे आणि 8-15 दिवसांमध्ये मोठी भरणी करून घ्या त्यामुळे त्यात पण बरेचसे फुटवे मरून जातात. बरोबर. हाताने मोडून वगैरे असं करून नाही नको. हाताने मोडले की त्याला परत फुटवे यायला लागतात खाली. बर बर. एक ऊस मोडला की 4-5 फुटवे येतात खाली. ठीक आहे सर. पुढचा प्रश्न आहे श्री प्रवीण. नमस्कार साहेब. नमस्कार.
पंढरपूर बोलतोय. बर साहेब, आमच्या इकडे काय झालंय, बेणी ऊसाची चांगली राहिली नाही. बर बर, मग बेण्यासाठी तुमच्या प्लॉटचं बेणं भेटू शकत का? बर, माझ्याकडे बियाणाचा प्लॉट नसतो कधी, हा एक भाग. पण दुसरी एक आनंदाची गोष्ट अशी झाली, या वर्षी पाडेगाव मधून बियाणासाठी खूप मोठ्या प्रमाणात चांगलं उत्कृष्ट बियाणं वाटप झालंय, खूप जास्त प्रमाणात. ह्याच्या अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणात बियाणं कुठं पसरत नव्हतं. या वर्षी खूप जास्त प्रमाणामध्ये बियाणाचं वाटप झालंय. तुम्हाला तिथं जवळपास कुठं बियाणं उपलब्ध आहे हे पाडेगाव मध्ये एकदा फोन केलं आणि तुमचं गावाचं नाव सांगितलं तर तुमच्या भागामध्ये त्यांचं बियाणं कुठं कुठं आलंय त्याची ती यादी सांगतात. त्यामुळं ते बियाणं चांगल्यापैकी जवळ तुम्हाला तिथं पाहिजे असेल तिथं उपलब्ध होईल. आमच्याच भागातून न्यायचं असेल तर आमच्याकडे ज्यांचं बियाणं पाडेगावचं आलंय किंवा व्हीएसआयच्या रोपापासून जे बियाणं तयार झालंय हे मिळू शकेल, अडचण काय फारशी नाही. पण माझा वैयक्तिक बियाणाचा प्लॉट नसतो. पुढचा प्रश्न आहे श्री मनोज कुदळे. मनोजजी बोला. नमस्कार दादा. नमस्ते नमस्ते. बोला की दादा, 9 महिन्याचा ऊस आहे, 265 जातीचा. आता एक 1.5 महिन्यापासून कांडे वरची छोटी छोटी यायला लागली, 18 कांड्याच्या पुढच्या ज्या कांड्या येत आहेत आता त्याचं ब्रिक छोट छोट पडत. पुढे दिसतोय आणि त्याला येत आहे ना ऐकू दादा? मध्ये मध्ये कट होतोय. बोला. हा बोला. हा पांगशा, दुसरा प्रश्न असा की पांगशा फुटत आहेत तर त्याला मी ऐकलं होतं की आपलं जे याच किट आहे ब्लॅक बॉक्स, ब्लॅक बॉक्स ते जर सोडलं तर ते जळून जात आहे, बरोबर आहे? जळून जात आहे असं नाही. ब्लॅक बॉक्स जर किट आपण अळवणी केली तर नवीन निघणारी जे पांगशा फुटतात, डोळे फुटतात, त्याचं प्रमाण कमी होत आहे. बर बर, ते जळून जाण्याचा प्रकार काही होत नाही. पण नवीन डोळे फुगून जी पांगशी फुटणार आहे ती थांबवली जाते, त्यामुळे ब्लॅक बॉक्स एकदा सोडायला हरकत नाही. हा एक भाग. दुसरं, 265 ला पांगशा फुटणे हे त्याचा आमचा गुणधर्मच आहे. 265 ला 10 महिन्यानंतर पुढे पांगशा या फुटतात, नायट्रोजनचं प्रमाण झालं की पांगशा फुटतात. तिसरं, कांडी किड झाली असेल तरी पांगशा फुटतात. कांडी किडीचं प्रमाण यावर्षी जरा जास्त आहे. जर कांडी किड दिसत असेल तर क्लोरोपायरिफॉस नाही असते तिथं, तुम्ही 100% आत जाऊन बघा, पाचक काढून बारीक छिद्र पडलेलं असतच आहे तिथं. एक 2 लिटर क्लोरोपायरिफॉस औषध जर आपण पाट पानाद्वारे किंवा ड्रीप असेल तर ड्रीपद्वारे सोडलं तर बऱ्यापैकी कांडी किडीला आळा बसतो. आणि ब्लॅक बॉक्स जर ड्रेंचिंग केलं तर डोळे फुगायचं प्रमाण कमी राहते. पुढचा प्रश्न आहे श्री वासुदेव, प्रफुल्ल वासुदेव. हॅलो. हा बोला दादा. नमस्ते. नमस्ते नमस्ते दादा. मला आज तुमच्या मार्फत एक चांगली माहिती मिळाली, म्हणजे मी रात्रीचं ड्रिपला पाणी असं सोडून देत होतो, पाण्याचा अपव्यय होत होता, आणि ती गोष्ट आज मला खरंच पटली की मला वाटायचं पाट पाण्याने लोक पाणी देतात आणि आपलं ड्रिपचं पाणी किती द्यावं कसं द्यावं त्याबद्दल मला काही आयडिया नव्हती. आणि 16 mm जैनचं ड्रिप आहे दादा, आणि पाणी मला वाटत होतं कमी पडतंय आपलं, तर खरंच एक चांगली माहिती मिळाली मला. आपलं गाव कुठलं आहे? तासगाव. तासगाव. एकदा माझ्याकडे या. पाण्याचं प्रमाणासाठी फार मोठा अभ्यास आमच्या इथे चालू ठेवलाय. थोडं थोडं पाणी आणि सारखं सारखं पाणी म्हणजे काय, याच्यासाठी यंत्रणा वेगवेगळ्या पद्धतीची बसवायला लागलं. आता यावेळेला एक नवीन एक वेदर स्टेशन आणून बसवलंय की ज्याच्यामध्ये जमिनीमध्ये पाण्याची लेवल किती आहे, आता उसाला नेमकी पाण्याची गरज आहे का, तर पाणी किती द्यायचं, आणि पाणी जास्त असेल तर पाणी थांबवायचं ते किती दिवस थांबवायचं, याच गणित करणारं एक यंत्र आणून बसवलंय. अभ्यास चालू आहे, केव्हा आला तर जरूर बघून घ्या. मी दररोज 2 तास पाणी, आता माझा ऊस पण 9-9.5 महिन्याचा आहे, जुलै 15 लागण आहे, दररोज 2 तास ड्रिप मी रोज सकाळी पाणी त्याला सोडत होतो, किंवा रात्री सुद्धा 2 तासच पाणी, 2 तासाच्या वर त्याला पाणी नव्हतं.
पण हे यंत्र बसवल्यानंतर त्यांनी सांगितलं की अजून 4 दिवस पाणी देऊ नका, एवढं पाणी तुमच्या जमिनीत आहे. खरोखर 4 दिवस पाणी थांबवलं आणि आता त्यांनी 1 तास पाणी द्यायला आम्हाला सुचवलं. म्हणजे एवढं पाणी त्याला जास्त आपलं अजून होत आहे. तेही आता अभ्यास चालू आहे सारखं की आता 12-14 दिवस झाले ते यंत्र बसून, बघूया त्याचे रिझल्ट काय काय येतात ते. दादा पण इकडची जमीन आपली जरा चुनखडी युक्त आहे. बरोबर. हा मग चुनखडी युक्त जमिनीला कॅल्शियम नायट्रेट टाकणं कितपत योग्य आहे? थोडं थोडं द्यायचं. ज्यादा एकदम कॅल्शियम नायट्रेट टाकलं तर सगळंच परत फोल्ड होत कठीण होऊन जात. त्याच्यापेक्षा ड्रीप असेल तर ड्रीप मधनं अत्यंत अल्प प्रमाणात कॅल्शियम नायट्रेट देत राहायचं. फवारणी करत असाल तर फवारणीत 1 किलो कॅल्शियम नायट्रेट फवारणीत घ्यायचं. दादा आता 2 महिन्याचा ऊस झालाय खोडवा आणि तण नियंत्रण कसं करावं त्यातलं? पाचट ठेवले का जाळले? पाचट कुट्टी केल्या, बगला मारल्यात, खताचा बेसल डोस पण दिलाय आपल्या सांगितल्याप्रमाणे. फुटवे चांगले आल्यात पण आता ते तण नियंत्रण करायचं म्हटलं तर मारावं किंवा त्याचा कोंबट्यांवर काय परिणाम होईल का? 2,4-D आणि सेनकॉर किंवा टाटा मेट्री, मेट्री विजन आणि 2,4-D याचा उपयोग केला तर बऱ्यापैकी तण पण मरते आणि मातीवरती सेनकॉर किंवा टाटा मेट्री पडले की नवीन तण उगवत नाही. द्विदल बघा, द्विदल 10 जे असत ते मेट्रिक विजननी चांगल्यापैकी कंट्रोल येत आहे. आजूबाजूला बागा असतील तर 2,4-D अजिबात वापरायचं नसतंय. सुरुवातीपासूनच सेनकॉर किंवा टाटा मेट्रीचा वापर आपण करायचा आणि गवत वर्गीय जे तण आहे ते हाताने काढून घ्यायचं हा एकमेव चांगला पर्याय. 2,4-D आणि जर ऊसावरती फवारणी केली तर काही दिवसासाठी ऊस पिवळा पण पडतो, थोडीशी वाढ थांबल्यासारखी पण होते. 2,4-D द्यायचं टाळतो आम्ही शकतो. मेट्रीब्युजन घटकच आम्ही सुरुवातीपासून वापरतो. दादा हुमणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करायचं? कारण आता भुंगेरे आहेत, भुंगेऱ्यांचं हे चालू आहे, मी शेतामध्ये सापळे पण बसवले आहेत, भुंगेऱ्याचं नियोजन कसं करायचं मग? हा एकच आहे, औषधाचं पाणी ठेवायचं, ट्रॅप उजेडासाठी दिवा लावायचा. सगळे भुंगेरी येतील त्याच्यामध्ये दिव्याच्या जवळ येऊन खाली पडतात, ती उचलून सगळे ते पाण्यामध्ये टाकून त्यांना मारायचं. झाडावरती भुंगेरी बसले की झाड हलवून संध्याकाळी ती खाली पाडून घ्यायचे, ते पण असंच औषधाच्या पाण्यात टाकायचे. इथं बऱ्यापैकी कंट्रोल होत. जून महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात बिवेरी आणि मेटारायझम असणार जीवाणू बॅक्टेरिया, आपलं काय म्हणतो आपण त्यांना, बुरशी असते एक प्रकारची, ती जीवाणू म्हणूया आपण, हे जमिनीमध्ये सोडायचं. बारीक आळ्या जे तयार होतील ते बऱ्यापैकी त्यांनी कंट्रोल होत आहे. सगळ्यात शेवटचा उपाय म्हणजे मग लेसेंटा म्हणून मिळते बाहेर कंपनीचं, किंवा डेंटेसू म्हणून मिळते सुमिटोमो कंपनीचं, 180 ग्रॅम 400 लिटर पाण्यात घालून त्याची आळवणी करायची. क्लोरो 50% आणि डेल्टा मिथेन 11% EC 250 मिली चालेल का एका एकरासाठी? हे दिलं तर त्यावेळेला ज्या उमण्या असतात त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं की त्यांनी ते लगेच मरतात, वर येऊन सुद्धा पडतात. पण हे औषध सगळं 7-8 दिवसापेक्षा जास्त दिवस राहत नाही. सुमिटोमोच डेंटेसो आणि बायरचं लेसेंटा हे 2 महिने जमिनीमध्ये काम करत राहत. 2 महिने तिथं असल्यामुळे जेवढ्या हुमणीच्या आळी त्या औषधाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील तेवढ्या मरत राहतात, असा कंपनीचा पण दावा आहे आणि आमचा गेली 5-7 वर्षाचा अनुभव पण. पुढचा प्रश्न आहे श्री आर आभारी. श्री आर, हा त्यांनी नाव लिहिलेलं नाहीये. ठीक आहे. हा दादा माझा आवाज येतो? दादा हा येतोय, बोला. नाही ते आर साहेबांचा काही आवाज येत नाहीये. हा बोला प्रश्न आहे श्री बीडी देशमुख, डॉक्टर बीडी देशमुख. आज सांगा कसे बतकले का? हॅलो सर. हा बोला सर. नमस्कार. नमस्कार. भेगा पडल्या होत्या, तर भेगा पडल्याला काय नुकसान होते का? भेगा न पडण्याकरता काय करावं
86-32 ला भेगा पडणे हे त्याचं कॅरेक्टर आहे. उलट भेगा पडलं की तो 86-32 नक्की व्हरायटी आहे हे सिद्ध होत आहे. त्यामुळे भेगा पडल्याने त्याचं नुकसान पण काय होत नाही आणि भेगा पडू नयेत म्हणून काय करायची आवश्यकता नाही, काय करता पण येत नाही. आणि पहिला आपला जो प्रश्न होता काय होता, त्याचा आवाज थोडा कमी येतोय साहेबांचा. पहिला प्रश्न काय होतो, हा उसाला त्रास न देणार आंतरपीक असावं जसं कोथिंबीर मेथी किंवा कोबी फ्लावर हे उसाशी स्पर्धा न करणारी आहेत हे अतिशय उत्तम आहे. पण बहुधा आपल्याकडे सर्वजण आडसालीमध्ये सोयाबीन आणि भुईमुग याचं आंतरपीक घेतात. सोयाबीन आणि भुईमुग बोला अलीकडे फुटव्यांच्या संख्येवरती फार परिणाम व्हायला लागलाय, वाईट परिणाम व्हायला लागलाय. सोयाबीन जोमानी वाढतो, भुईमुग जोमानी वाढतो आणि फुटवे चांगले जेवढे यायला पाहिजे तेवढे फुटवे उसाला येत नाहीत. त्यामुळे हे आंतरपीक घेत असताना फुटव्यांची संख्या योग्य आली पाहिजे याच्यासाठी सरीची रुंदी वाढवणं अत्यंत आवश्यक आहे. किमान 5 फूट 5.5 फूट 6 फुटाची सरी असेल तर सोयाबीन आणि भुईमुग आंतरपीक हे चांगलं येऊ शकतं. आणि मग कोबी फ्लावर ही 60-70 दिवसांनी निघणारी पिकं आहेत किंवा कोथिंबीर मेथी 45 दिवसांनी निघणारी पिकं आहेत, ही सगळ्यात फायदेशीर आहे. पुढचा प्रश्न आहे श्री माणिक, नाही एक मिनिट त्यांचा काहीतरी प्रश्न आहे अजून. सर आंतरपीक आपण नाही घेतलं आहे तर उत्पन्नामध्ये किती वाढ होते? आंतरपीक काहीच घेतलं नाही आणि योग्य तणाचं नियंत्रण केलं तर सहजासहजी 10-15 टन उत्पादन वाढू शकेल. धन्यवाद सर. चालेल, पुढचा प्रश्न आहे श्री माणिक. माणिक जी दादा, ओम साईराम. ओम साईराम बोला. दादा मी शिर्डी वरन बोलतो, साईबाबाची शिर्डी. बोला बोला बोला. तयार आहे बघ, एक दोन पुढे. माझा प्रश्न असा आहे, आमच्याकडे जमीन पूर्ण काळी आहे आणि विहिरीचं पाणी जरा खारट झालेलं असल्यामुळे जमिनीवरती पांढरा थर येतो पहा. बरोबर. आणि ऊसाचं उत्पन्न कधीही 40 टनाच्या पुढे जात नाहीये. बर. आमच्याकडे ऊसाचं पाचट जाळल्या जात, त्याच्या बाबत जरा मला थोडं मार्गदर्शन कराल तर बरं होईल. एक करूया, पाचट जाळायचं नाहीच आहे पण खोल काळी जमीन आहे, बघूया त्याचं काय करता येईल, तुकडे करून काढता येईल. खारट पाणी आणि खोल काळी जमीन या दोन गोष्टींमुळे आपलं उत्पादन वाढत नाही. याच्यासाठी बाजारामध्ये अलीकडे पाण्यातले क्षार थोडेसे विघटन करणे आणि टीडीएस कमी करणे याच्यासाठी यंत्र आलेत. अगदी 30-35 हजारापासून 40-50-60 हजार रुपयाला मिळतात. मला जर आपण मला वैयक्तिक फोन नंबरवरती फोन केला तर अशा बऱ्याच कंपन्यांची नावं मी तुम्हाला देईन. तुमच्या आजूबाजूला त्यातलं कुणी बसवलंय का त्या कंपनीला विचारून घ्यायचं आणि तिथे जाऊन बघायचं, नक्की उत्पादनामध्ये त्यांनी वाढ होते हे वारंवार आमच्या सुद्धा निदर्शनास यायला लागले. त्यामुळे आपला कॉन्टॅक्ट नंबर दिला तर बरं होईल गो फार मला. हा लिहून घेताय का? हो हो सांगा ना. 94-34-36-36-75-18 75-18 9404-36-75-18 बरोबर आहे. बरोबर. थँक्यू सर, थँक्यू. चालेल. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. पुढचा प्रश्न आहे श्री कुंडलिक. हा बोला श्री कुंडलिक साहेब. पुढचा प्रश्न आहे श्री दत्ता. हॅलो हॅलो. हा बोला बोला की दादा. नमस्कार आणि धन्यवाद. नमस्ते. काय झालंय दादा, माझी जमीन आहे श्रीगोंद्यामध्ये, वांगदरी गाव आहे माझं. तर आम्ही कधी 40-45 टनाच्या पुढे जात नव्हतो ऊसाला, किती प्रयत्न केले
या दोन वर्ष आले तुमचं आपण किट वगैरे सगळं वापरतो. अजिंक्य दादांनाही माहिती आहे, त्यांचे फोन असतात सारखे आमच्या चालू. या वर्षी मला रिझल्ट असा मिळालाय 75 टन काटले दादा. अरे वा, हा आडसालेला 6 जूनची लागण होते. मी तुम्हाला पर्सनली मेसेज पण टाकला होता. बरोबर, खोडवा आहे, मी ऊसाला तुरा फुटल म्हणून मी त्या भीतीने उंदर वगैरे व्हायला लागली, तर मी गुरळाला दिला होता ऊस कारखान्याच्या नादाला लागत बसलो नाही सप्टेंबर महिन्यामध्ये. तर आता ऊस आपला खोडव्याला पण ब्लॅक बॉक्स दोन हे केलेले, ड्रिंचिंग केलेले आहेत. एक नंबर खोडवा आहे. फुटवे चांगले, सगळं वाढ व्यवस्थित आहे. फक्त आता प्रॉब्लेम काय होतोय, लाईटच नाही राहता, त्याच्यामुळे पाणी द्यायची पाठ पाणी. लाईट आली तर अर्धा तास कुठेतरी टिकतीये, नाहीतर ती राहतच नाही. प्रॉब्लेम झालाय लाईटचा सगळीकडेच चालू आहे. आता सौर ऊर्जा बसवायचंय दादा, पण आता भांडवल पाहिजे हो त्याला. एक तर पहिल्याच वर्षी ऊस चांगला गेलाय. आणि काय होत हो ना, आणि काय होतंय दादा, आतापर्यंत आपण मोठ्या बांधणी म्हणजे दुसरा जो डोस आहे आपला मोठा तो पण टाकून झालाय, पण आता इथून पुढचं जे अमोनियम सल्फेट आणि हे जे टाकायचंय तर त्याला काही नियोजनच होत नाहीये. परत कॅल्शियम आपण याच्यातनं सोडतोय ना, कॅल्शियम प्लस बोरॉन पाण्यातून ते नियोजन. आता ते लांबलं तर किती दिवस लांबलं तरी चालेल दादा? काय चालतंय, ऊस तुटायच्या अगोदर 2 महिन्यापर्यंत दिलं तरी चालत. बर बर बर, तेच विचारायचं होतं. कारण आतातच नाहीये, नैसर्गिक आहे, ते काय करणार आपल्याला, वीज येत नाही त्याला इलाज. आता जवळ 2 एकर भरणं करायला मी 20 दिवस झाले करतोय. रोजची एक सरी मागून सुरुवात केली तर पाणी आहे तिथेच आटतंय, लाईट जाते असं. अभिनंदन. पुढचा प्रश्न आहे श्री दत्तात्रय टाकळे. श्री दत्तात्रय टाकळे आपला प्रश्न विचार. उस्मानाबाद कारखाना. बोला 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 बोला. सर, तुम्ही 22 महिन्यापर्यंत ऊसाला तूट येत नाही म्हणून सांगितलं त्या दिवशी. मग आमच्याकडे आता एक 2 महिने झाले, 15-16 महिन्यापर्यंत ऊस तुटायला लागले, पण शेतकऱ्याचं म्हणणं यायला लागलंय की 2 महिने झालं ऊस आमचा तुटला नाही म्हणून 10 टनापर्यंत ऍव्हरेज कमी यायला लागले. मग ह्याच्यात काय तथ्य आहे? काय जास्त तुरा जर आला तर उत्पादन घटतंय, आणि मार्च नंतर ऊस तुटायला लागला तरी थोडाफार त्या उत्पादनावरती त्याचा परिणाम होतो, निश्चितपणे होतो. पण यावर्षी ऊस जेवढा सरप्लस आहे की तो संपेनाच झालाय, त्याला काय पर्याय पण नाही, काय करणार आपण. घट थोडीफार होणार आहे त्याच्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे श्री आबासाहेब तोंबरे. हा नमस्कार. हा बोला की. हा नमस्कार दादा, इतुरकर म्हणून बोलतोय. बोला बोला बोला. सर, ते आपले फवारणी किट आहे दादा, हा त्याच्यामध्ये आपण बुरशीनाशक कीटकनाशक वापरतोय, तर त्याचा काही साईड इफेक्ट नाही ना दादा? साईड इफेक्ट काही नाही, उलट पुढे येणारा बुरशीचा अटॅक किंवा पुढे एखादी येणारी कीड किंवा त्याच्या बारीक तयार होणाऱ्या अळ्या अंडी किट मध्ये जे आपण टाकणार आहे, हा त्या किट मध्ये जरी टाकलं तरी त्याचा वाईट परिणाम काही होत नाही. त्याचा सगळा अभ्यास करून डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सरांनी, जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावणी इथून रिटायर झालेले शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी हे सगळं तयार केलं. सगळा अभ्यास करून ते आपण केलेलं आहे, त्यामुळे त्यातनं तोटा काही होत नाही. पुढचा प्रश्न आहे श्री अन्नासो मगर सर. थँक्यू दादा, थँक्यू. चालेल चालेल. मगर सर बोला की. श्री अन्नासो मगर. पुढचा प्रश्न आहे श्री शशिकांत पाटील सर. हॅलो नमस्कार दादा. श्री मगर सर. मगर सर तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो मगर सर, तुमचा आवाज येत नाही. हॅलो नमस्ते दादा. बोला बोला. नमस्ते. हॅलो होता की
सर तुम्ही तुमचा व्हिडिओ बंद करून बोला बर. व्हिडिओ बंद आहे त्यांचा, डिस्कनेक्ट झाले. श्री शशिकांत पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. 12 फेब्रुवारीला ऊस लागण केली बर, त्याला अजून फुटो काय नाही ती. 12 फेब्रुवारी 12 मार्च आणि 12 एप्रिल त्याला सुरुवातीला खत काय काय दिलंय? सिंगल सुपर फॉस्फेट 4 टाकली होती आणि युरिया टाकलाय. आता ठिबक म्हणून सोडलं. आत्ता सोडले काय? किती आहे क्षेत्र? 1 एकर. बर, युरिया द्या की अजून एक? अजून एक पोत देऊ काय? आणि सूक्ष्म अन्नद्रव्य, गंधक, मॅग्नेशियम हे सगळं राहिले, पोटॅश राहिले. हा, ती पण द्यायला पाहिजे का? द्यायला पाहिजे. मला तुमचं नाव आणि पत्ता माझ्या मोबाईल नंबरला पाठवून द्या. तुम्ही आहे का? नाही आहे अजून. आमच्या ग्रुपमध्ये तुमचं नाव पत्ता आहे ना? मग त्याच्यावरती सगळी माहिती पाठवतो. संध्याकाळी बोलू, उद्या बोलू सकाळी. ठीक आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे श्री उत्तम खरमाटे. उत्तम जी नमस्कार. दादा नमस्ते. नमस्ते, बोला की. पूर्व हंगामी ऊसामध्ये ऊस आंतरपीक हरभरा घेणं योग्य आहे का? घ्यायला काही हरकत नाही, पण अडचणी येतात. ऊसाला जेवढं आपण पाणी देतो ते पाणी हरभऱ्याला जास्त होतं आणि हरभरा फोफावतो, फार माजवतो, आणि मग त्याला जेवढे घाटे लागायला पाहिजे तेवढे लागत नाहीत असा अनुभव बऱ्याच जणांचा आहे. त्याला चुकून पाणी दुसऱ्या बाजूला द्यायचं म्हणणं तरी त्याला येत नाही, आणि ऊसाला पाणी दिल्याशिवाय ऊस वाढत नाही. फुटवे फुटवे येण्याचं प्रमाण कमी राहते का? त्यामुळे कमी राहते, राहत की, कारण हरभरा वाढला की त्याची सावली पडते आणि ज्या गतीने किंवा ज्या प्रमाणात फुटवे यायला पाहिजे ती येत नाही. पण एक मात्र होतं की त्या हरभऱ्याचं आंब जमिनीमध्ये पडलं, जमिनीवर पडलं की जमिनीचा सामो थोडासा कमी होण्याची शक्यता निर्माण होते. केव्हा हरभऱ्याचा बेवड चांगला म्हणतात तसं त्याचा बेवड म्हणून फायदा निश्चितपणे होतो. थँक्यू. पुढचा प्रश्न आहे श्री संदेश सांगले. हॅलो. दादा नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला. दादा मी दौंडवरून बोलतोय. मला 2 प्रश्न. पहिला प्रश्न असा आहे की टाकलेली खत आपण जे ऊसाला टाकतो ती व्यवस्थित लागू व्हावी म्हणून काय करते? आणि दुसरा प्रश्न असा आहे की गवताळ वाढीसाठी काय करावं लागेल? एक तर टाकलेली खत ऊसाला सर्व चांगल्या पद्धतीने मिळावेत, जवळपास जास्तीत जास्त ती उपलब्ध व्हावेत. त्याला एकमेव आहे ते म्हणजे जीवाणूंची संख्या जमिनीमध्ये भरपूर वाढली पाहिजे आणि ती कार्यक्षम जीवाणूंची, उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढली पाहिजे. याच्यासाठी किमान 2 वेळेला, लागणीनंतर 8 ते 10 दिवसांनी एकदा, मोठ्या बांधणीनंतर 8 ते 10 दिवसांनी एकदा, अझोटोबॅक्टर, फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया 1-1 लिटर हे जमिनीमध्ये आपल्याला सोडायचे आहेत. बॅक्टेरियांची संख्या मेंटेन व्हावी, कार्यक्षमता त्यांची वाढावी म्हणून त्याला जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब द्यावा लागतो. आणि सेंद्रिय कर्ब मिळतो तो शेणखत, कंपोस्ट खत, खाद्यपेंडी, गांडूळ खत, हिरवळीचं खत याच्यातून जमिनीला मिळतो. त्यामुळे लागणीच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी त्याला थोड्या थोड्या प्रमाणात टाकून घ्यायच्या. एकरी शेणखत बऱ्यापैकी टाकलं पाहिजे किंवा गांडूळ खत टाकलं पाहिजे किंवा हिरवळीचं खत केलं पाहिजे किंवा पोल्ट्री खत टाकलं पाहिजे किंवा कारखान्याचं कंपोस्ट खत टाकलं पाहिजे. सेंद्रिय खताचा मुबलक वापर आपल्याला केला पाहिजे. ठीक आहे. गवताळ वाढीसाठी मगाशी मी सांगितलंय की ऊसाला कोणत्याही पद्धतीचा ताण येऊ नये, ऊस अशक्त होऊ नये ह्याची काळजी जर आपण घेतली तर गवताळ वाढाचं प्रमाण फार कमी राहतं आणि ऊस नेहमी सशक्त राहावा म्हणून संपूर्ण आहार त्याला मिळायला पाहिजे. 13 च्या 13 अन्न घटक जमिनीत योग्य प्रमाणात योग्य वेळेला जर त्याला मिळाले तर तो चांगला स्ट्रॉंग राहतो, सशक्त राहतो. अशा वेळेला त्याच्यावरती गवताळ वाढीचं येण्याचं प्रमाण कमी राहत. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. पुढचा प्रश्न आहे श्री संजय पवार. पवार सर. हा बोला की दादा. दादा हा बोला. दादा आता तुम्ही फॉगर केलं त्याचा एकरी किती खर्च येतो? फॉगरचा जो खर्च आलाय माझ्या इथं आलाय तो एकरी 90,000 रुपये खर्च येतो. त्याच्यामध्ये 30 गॅलनच्या पाईप आहेत, त्याचा खर्च 30 ते 35,000 रुपये होतो. वरचा 50-55,000 खर्च हा त्या
ड्रीप ह्याची सिस्टीम वरचे स्प्रिंकलर त्याला लागणारे पाईप त्याला खालणं लागणारे पाईप सबमेंट याचा सगळा खर्च 50,000 ते 55,000 म्हणजे 89,000 आसपास येतो 90,000 आसपास खर्च येतो ना जैनच आहे ना ते सगळं जैनच ओके दादा ओके 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 दादा ओके पुढचा प्रश्न आहे श्री माणिक माणिकजी मागाशी पण प्रश्न होता आपण विचारला का माईक अनम्यूट करा तुमचा पुढचा प्रश्न आहे सतीश माने नमस्ते दादा नमस्ते नमस्ते सतीश माने बोलते बारामती वरून खटाव हॅलो हॅलो हा बोला की सतीश मालेजी बोला बारामती वरून बोल सतीश माने हा बोला बोला पहिला प्रश्न तर माझा अडचणी लागणीबद्दल होता अडचणी हा पहिला प्रश्न माझा अडचणी लागणीबद्दल होता अडचणी लागणीमध्ये आम्ही सोयाबीन हे अंतर्गत हॅलो हा आवाज येतोय दादा येतोय बोला बोला अडचणी लागणीमध्ये सोयाबीन अंतर अडचणी लागणीमध्ये सोयाबीन हे अंतर्पीक घेतलं होतं त्यामुळे फुटवा अतिशय कमी आला मग नंतर आम्ही बळ भरणी केली आता मोठी भरणी करायची आहे तर त्यासाठी मग खताचं थोडं नियोजन आम्हाला पण 2 पोती युरिया 4 पोती 10 26 26 सर 15 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये 15 किलो गंधक 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि 4-5 पोती सेंद्रिय खत लिंबोळी पेंड असेल तर्जी पेंड असेल किंवा कुठलंही सेंद्रिय खत हे सगळं मिसळून टाकून सर भरणी पूर्ण करा पुढचा प्रश्न आहे श्री ज्ञानेश्वर पाटील जी हा दादा नमस्कार नमस्कार प्रश्न असा आहे आपल्या ऊसाच्या पिकामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची किती दिवसापर्यंत त्याची कॅपॅसिटी असते आणि पडलेला पाण्याचा जो ताण आहे ऊसावर काय परिणाम एक मिनिट हा दादा बारामतीचा आहे ते त्यांचं अनम्यूट झाले अजून म्यूट करायला पाहिजे त्यामुळं त्यांच्या काहीतरी रेंज मध्ये प्रॉब्लेम आहे बहुतेक ती लेटेन्सी तर अडकून राहिले ज्ञानेश्वरजी आपला प्रश्न कसा होता आपल्या ऊसाच्या पिकामध्ये समजा पाण्याचा ताण सहन करण्याची किती त्याची कॅपॅसिटी असते आणि त्याचा ताण पडल्यामुळे त्याच्यावर कुठला परिणाम होतो नंतर त्याच कसं नियोजन करावं एक तर कॅपॅसिटी किती म्हटलं तर ऊसाचं पान वाळत नाही तोपर्यंत चालतंय ऊसाची पानं कडकायला लागली वाळायला लागली की पाण्याचा ताण आला हे एक ओळखतंय किंवा 10-11 पुढे दुपारी पानं जर अशी गोल व्हायला लागली आतल्या आत असं वाकडी आत गोल व्हायला लागली सुरळी जर तयार व्हायला लागली ऊसाची तर समजायचं की त्याला आता पाणी पाहिजे जमिनीच्या प्रकारानुसार बाष्पीभवन किती होते उष्णता किती आहे याच्यानुसार आणि जमिनीत पाणी धरून ठेवायची क्षमता किती आहे याच्यानुसार पाण्याचा ताण त्याला तो कळतो प्रत्येक व्हरायटीचं थोडस वेगळं वेगळं असतं पण सगळ्यात जास्त ताण करणारी व्हरायटी म्हणजे 86-32 आहे 265 पेक्षा सुद्धा त्याला 1-2 दिवस पुढे गेलं तरी सुद्धा पाण्याचा ताण ती सहन करू शकते हेच आपल्याला कॅपॅसिटीचं ते जर म्हणता येईल आणि परत पाणी दिलं की ऊस सुरू होतो हिरवी पानं निघायला सुरुवात झाली की ऊस वाढीला लागतो परत पण मधल्या काळात जे काही त्याला पाणी मिळालं नाही त्यावेळेच्या ज्या टिपऱ्या तयार होत असतात
त्याची लांबी फार कमी होते, एकदम लहान होते, जाडी त्याची लहान होते, तेवढं त्याचं उसाच्या वाढीवरती पण परिणाम झालेला असतो, तेवढं वजन कमी आपल्याला मिळतं. फक्त उसामध्ये सुदैव एकच आहे, फलधारणा त्याच्यात होत नसते, आपल्याला फलधारणा नको असते, उसाचं वजन आपल्याला फक्त पाहिजे. त्यामुळे परत पाणी मिळालं की ते जोमाने वाढीला लागतंय, मध्ये कांड्याचे लहान झाले तेवढंच काय ते वजन कमी राहील, त्याचा एवढंच वाईट परिणाम. पुढचा प्रश्न आहे श्री मुजावर साहेब. कोण? श्री मुजावर. हा बोला सर. नमस्ते सर. नमस्ते सर. आता महादनचे जे 9/24/24 क्रॉपटेक आले त्या खताबद्दल थोडी माहिती पाहिजे होती. माहिती एकच आहे, त्याच्यामध्ये 9/24/24 व्यतिरिक्त अजून थोडी खत त्याच्यामध्ये त्यांनी ऍड केले, काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत आणि काही मला वाटते गंधक देखील त्याच्यामध्ये थोडाफार आहे. नायट्रोजन कमी आहे पण फॉस्फरस 24% आणि पोटॅश 24% आहे. अलीकडे पोटॅशची मात्रा आता कमी पडायला लागली, मिळत नाहीये पोटॅश आपल्याला. अशा वेळेला हे 9/24/24 वापरलं तर फार फायदेशीर आहे. जसं 10/26/26 आहे त्यांचं, तसं हे 9/24/24 आहे. फक्त 9/24/24 मध्ये पुढे आणखीन काही सूक्ष्म अन्नद्रव्य त्याच्यामध्ये त्यांनी ऍड केलेत. काय काय घटक आहेत मी अजून एवढा त्याचा अभ्यास केला नाही किंवा मी अजून वापरलेलं नाही, आता मागवलंय ते खत, आताच्या ह्याला वापरायचंय मला. त्यामुळे हे सुद्धा खत अतिशय उत्तम आहे, वापरायला काहीच हरकत नाही. पुढचा प्रश्न आहे श्री माणिक. हॅलो 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 सर. हॅलो नमस्कार. हा नमस्कार. हॅलो नमस्कार. कोर्टीवरनं बोलतोय. हा बोला. कोर्टीवरनं बोलतोय. बोला बोला. आपला प्रश्न होता, अडचणीला आता बेसर डोस काय टाकला पाहिजे, केव्हाची लागण आहे? नाही नाही आता जे आपण अडचणी यंदा करणार का? नाही आता येत्या अडचणी साठी. बर बर. तो पुढचा विषयच आहे आपला, एक पुढच्या बुधवारचा संपूर्ण सगळा तक्ता आणि संपूर्ण चर्चा करून आपण तो ठरवायचा आहे, सांगणार आहे पुढच्या ह्याच्यात. पण तरी सुद्धा लागणीच्या अगोदर सरीमध्ये रासायनिक खत टाकून मातीत मिसळून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये एक तर 2 DAP 1 पोटॅश घ्यायचं आहे किंवा 3 किंवा 4 10/26/26 घ्यायचे आहेत. शिवाय सूक्ष्म अन्नद्रव्य 15 किलो, गंधक 15 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो हे सरीमध्ये टाकून मातीत मिसळून घ्या आणि मग औषधात बुडवलेल्या उसाच्या कांड्या सरीमध्ये लागण करायची आहे. पण पुढच्या आठवड्यात जो काही आपला लेक्चर आहे ते रासायनिक खतावरतीच आहे, त्यामुळे आपल्याला डिटेल सर्व माहिती त्याची मिळेल त्यावेळेला. अजून दुसरा प्रश्न असा आहे दादा. हा आपला ताड चालू आहे का? नाही मोठा, गेल्या वर्षी लावलेला 15 जूनचा. हा 20-21 कांड्या वय. बर. वाढ चांगले, जाडीला चांगला आहे. बर. पाचट काढून घेतलेले 2 बर. त्याला आवरण खत टाकलेलं योग्य पडेल का ड्रिपन खत दिलेलं योग्य पडेल? आता मोठा झाला, ऊस पडतो आणि 8-15 दिवसात पडून जाईल. आज आता येत नाही, पडायचा चालू झालेला आहे. हा शक्यतो ड्रिपनी द्या. 1 महिन्यामध्ये 25 किलो अमोनियम सल्फेट, 25 किलो 0050 एका महिन्यामध्ये थोडं थोडं देऊन संपवायचं. आणि मध्येच एकदा 10 किलो कॅल्शियम नायट्रेट स्वतंत्रपणे द्यायचं, दुसऱ्या कुठल्या खतात मिसळायचं नाही. असं सर, कॅल्शियम नायट्रेट दिलंय आपण. मी काय सांगतोय, सलग असं 3 महिन्यापर्यंत द्यायचं आहे. एकदा दिलं असेल तर पुढे अजून 2 वेळेला द्या. पुढचा प्रश्न आहे श्री अनिल भोसले. सर नमस्ते. नमस्ते नमस्ते सर. माझी दोन जवळ शेती आहे. हा हा. मी आता ताग लावलेला आहे 15 दिवसापूर्वी. बर. पण त्याला आता कीड आळ्या पडायला लागलेला आहे. अरे बाप. त्याला काय करते? एखादी पावडर दुरवता येते की बघा, किंवा मग आळ्या असतील तर एखादी फवारणी करायची. फवारणी करायची. दुकानदार सांगतील लगेच काय. हो हो. आणि दुसरं, अजून शेतकरी म्हणायला लागले आजूबाजू की आता करू नका, उन्हाळ्यामध्ये आळ्या पडतात म्हणून, तसं काय आहे का तसं? नाही बरोबर आहे, या वर्षी जरा त्याचं प्रमाण वाढलंय. पण आपण फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात जर हे केलं तर आळ्यांचं प्रमाण थोडस कमी राहतंय. आता जर आळ्या वाढतातच, त्यांना आजूबाजूला खायला काय फारसं नसतंय, याच्यावरती येतात आणि मुळात वाढतातच जरा.
थोडीसे फवारणी करून बघायचं काय कंट्रोल मध्ये येईल. अच्छा बघ आता हे जर आता त्याच्या खत वगैरे टाकलं तर काय वाढ होईल त्याची? 25-30 दिवसानंतर एक पोत युरिया टाकायचं असतं त्यामुळे ते जोमानी वाढतो. आपल्याला काय त्याची वाढ जेवढी जास्त होते तेवढं खत जास्त तयार होत त्यामुळे युरिया टाकायचं एक पोत त्याला साधारण 50 दिवसांनी मग ते गाडून टाकायचं का? 50-55 फुलं दिसायला सुरुवात झाली मग गाडायचं असं गाडायचं मग त्यानंतर ऊन मिळालं तर चालतं जमिनीला. हो चालत. ओके ओके थँक्यू धन्यवाद सर. पुढचा प्रश्न आहे श्री विष्णू तिळेकर. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. हॅलो. हा बोला. आपला 5 महिन्याचा होतोय 10-1 5 फुटाची तरी आपली आता मोठी वर्णी करायची आपल्याला तर त्या संदर्भात कुठली खत टाकावी? 2 पोती युरिया 2 पोती डीएपी 2 पोती पोटॅश. पोटॅश जर मिळत नसेल तर डीएपी पोटॅश 2-2 पोती कॅन्सल करायची आणि 10-26-26 4 पोती घ्यायची म्हणजे 2 युरिया आणि 4 10-26-26 सूक्ष्म अन्नद्रव्य 15 किलो गंधक 15 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो त्याच्याबरोबर थोडं सेंद्रिय खत घ्या काय पेंडीचं मिश्रण घ्या किंवा काय एखादं कंपोस्ट घ्या आणि सगळं टाकून थोडं भरणी पूर्ण करा. सेंद्रिय खत किती घ्यावा? 4-5 पोती घ्या. 4-5 पोती प्रश्न होता मला थोडा सॉल्व झाला तो. हॅलो. हा बोला. आता जी ड्रीप टाकली आपण उसावर टाकलेली आहे तर सोड पाणी द्यावं कस काय मोठी बांधणी केल्यावर? महिना ते 1.5 महिन्यात एकदा सोड पाणी द्यावं. भरणी केल्यावर मात्र एकदा सोड पाणीच द्या पहिल्यांदा कारण ती माती जरा घट्ट अशी आवळून बसायला त्याची मदत होते. हा आता फुटो आपला आहे 70,000 आसपास 65-70,000 इतकी ठीक मोठ्या भरणीत कव्हर होईल थोडा ना होऊन जाईल होऊन जाईल. ओके धन्यवाद. शेवटचे 2 प्रश्न आहेत आता. हा अवधूत पाटील. हा नमस्कार सर. आपण 4 एकर हरभरा केलाय उसाला देवळासाठी आता मध्ये लागेल म्हणजे तर तो फुलर आल्यानंतर गाडावरती जरा घातल्या काय फुलं आल्यानंतर गाडलेला बरा पडेल ना जरा त्याचं कास्ट तयार होईल व्यवस्थित आम तयार होईल आणि मग गाडायला हरकत नाही जेणेकरून पीएच पण जरा जमिनीचा कमी होतो. फार कोळा काढणं काही योग्य नाही. तुमचा आवाज करेक्ट येत नाही तुटक तुटक येतो. अजून एक थोडं थांबू देखील मग गाडा त्याला आंब तयार झाली पाहिजे. आंब तयार झाली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे श्री कृष्णा दुधाटे. नमस्कार बाबा. नमस्कार नमस्कार दादा. मी परभणीहून बोलतोय. हा बोला दादा. आमच्या इकडे ऊस 50 टनाच्या वर जातच नाही दादा. बर तर काळी जमीन आहे. हा काय करावं लागेल दादा त्यासाठीच आपले हे सगळे लेक्चर चालू आहेत. पहिलं लेक्चर होतं ते जमिनीच्या सुपीकतेवरती होतं. एका एकरामध्ये 10-12 ट्रॉले चांगलं कुजलेलं शेणखत टाकायचं किंवा कारखान्याचं कंपोस्ट खत मिळतं प्रेसमड पासून तयार केलेलं ते कंपोस्ट खत निदान 10-15 टन टाकायचं आणि मग एखादं दुसरं टन पोल्ट्री खत टाकून 4.5 किंवा 5 फूट किंवा 6 फुटाची सरी काढून ऊसाची लागण करायची. बेसल डोस न चुकता द्यायचा पुढे रासायनिक खताच्या मात्रा आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहे त्या मात्रा वेळच्या वेळेला द्यायच्या अळवणी आणि 4-5 फवारण्या घ्यायच्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याचं व्यवस्थित नियोजन करायचं आणि शेवटचं आहे ते प्लांट प्रोटेक्शन पीक संरक्षण करायचं. काही रोगराई आली तर त्याला फवारण्या वगैरे करायच्या. असं जर शिस्तबद्ध पद्धतीने जर आपण केलं तर उत्पादनामध्ये निश्चितपणे वाढ होते. आता आपला कार्यक्रम तोच चालू आहे. पहिल्यांदा मागच्या वेळेला जर तुम्ही हजर नसाल तर पहिला कार्यक्रम होता तो जमिनीची सुपीकता. आता आजचा झाला तो ऊस लागण्याची योग्य पद्धत. आता पुढचा आहे तो रासायनिक खताच्या मात्रा कोणत्या द्यायच्या
चौथा आहे ते पाण्याचं व्यवस्थापन कसं असावं आणि पाचवं आहे ते पीक संरक्षण कसं असावं. या पाच मुद्द्यांवरती आपल्याला उत्पादन वाढीचं सूत्र सगळं समजेल. प्रत्येक कार्यक्रमात जॉईन व्हा म्हणजे आपल्याला कळत राहील सगळं. हो दादा, हो दादा, धन्यवाद. आजचे प्रश्न संपलेत सगळे. बर, किती आहेत शिल्लक अजून माणसं शेतकरी? आता 75 आहेत. अच्छा, बहुतेक ह्या 75 जणांचे सुद्धा प्रश्न नाहीत, पण त्यांना 100 टन ऊसाचं उत्पादन काढायचं आहे, त्यामुळे अगदी शेवटपर्यंत हे सगळं ऐकत राहिले त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देखील देतो. जसे जसे प्रश्न विचारतील तसे बरेचसे शेतकरी, बराच वेळ झाला आपला 7 सुरू झालेला कार्यक्रम, आज 9:30 वाजले म्हणजे 2.5 तास हा कार्यक्रम चाललाय, पण याच्यावरून एक मात्र नक्की जाणवतंय की शेतकऱ्यांना फार याच्यात उत्सुकता आहे, त्यांना तंत्रज्ञान जाणून घ्यायचं आहे जेणेकरून प्रत्येकाचं ऊसाचं उत्पादन वाढीला लागेल या दृष्टीने त्यांना प्रत्येकाला समजावून घ्यायचं आहे सगळं तंत्रज्ञान. सर्व शेतकरी बंधूंना अत्यंत मनापासून त्यांना सर्वांना शुभेच्छा. आता जे काही सर्व मंडळी आहेत हे निश्चितपणे यांनाही 100 टनापेक्षा जास्त उत्पादन घ्यायचं आहे, त्यांनाही मनापासून शुभेच्छा. मित्र हो, पुढचं जे आपलं लेक्चर असणार आहे त्याच्यामध्ये रासायनिक खताच्या मात्रा कोणत्या, किती, केव्हा, कशा कशा द्यायच्या आणि त्या तशा का द्यायच्या, त्याच्या पाठीमागे शास्त्र काय, या सर्व गोष्टीची चर्चा आपण येत्या बुधवारी चर्चा करणार आहोत. आपण सर्व मंडळी परत एकदा त्याच्यामध्ये सर्वजण आवर्जून सामील व्हाल याची मला निश्चितपणे खात्री आहे. या वर्षी मात्र निश्चितपणे आपण जेवढी मंडळी सामील होणार आहेत त्याच्या प्रत्येकाच्या उसाच्या उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ करून घ्यायचे हे निश्चितपणे आम्ही पण ठरवलंय. आपण सुद्धा त्याच्यामध्ये त्याच उद्देशाने सामील व्हावं हीच अपेक्षा. पुनश एकदा सर्वांचा आभार मानून आपण थांबूयात. आजचा कार्यक्रम संपला असे मी सांगतो. नमस्कार, जय हिंद. हॅलो सर. Thank you.